या आपले एज्युकेशनल युट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो पहा या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेविषयी पहा जो काय मित्रांनो आता सध्या चाल। गोंधळ चालू आहे हा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला संग्रम नवीन भरती कधी येणार याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या मनातून पाहणार आहोत तर मित्रांनो चला लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे सर्वांना एक आवाज येतो का सांगा तर मित्रांनो सर्वांना या ठिकाणी पहा गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग मित्रांनो चला लवकरात लवकर जॉईन व्हा चला लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे सर्वांनी सांगा एक सर्वांना आवाज येते का, चेर्चा चेर्चा का तर चला महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत चर्चा अशी आहे की मित्रांनो प्रॉब्लेम सुद्धा तेवढेच डिफिकल्ट आहे जेवढे मित्रांनो विद्यार्थ्यांना या ठिकाणी नवीन भरतीला सुरुवात कधी होणार बाकीच्या भरत्या कधी होणार याच्याविषयी मित्रांनो आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो पहा सर आरोग्य विभाग गडच्या व्हिडिओ मध्ये सांगितले क्वेश्चन प्रमाणे आहेत की दोनशे मार्क आहेत तर पहा या ठिकाणी क्वेश्चन प्रमाणे मार्कापैकी नाही क्वेश्चन प्रमाणे आहे जे काय मित्रांनो मी, मी हिडो बनवला होता त्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं तर अक्षय बोलतात हॅलो सर तर पहा मित्रांनो मी, मी जे काय तो हिडो बनवला होता त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन शंभरपैकी किती क्वेशन असं सांगितले मार्क म्हणजे नाही तुम्हाला सोनशे पैकी ऐंशी चौऱ्याऐंशी मार्क असं नाही उमेश बोलतात हाय तर सर्वांना हाय तर मित्रांनो सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो परीक्षा ह्या लवकरच चालू होणार आहेत त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अभ्यासाची तयारी लागायचं काही विद्यार्थी आहेत की कंटिन्यू अभ्यास करतात तर त्यांचा रिझल्ट या ठिकाणी येणार आहे तुम्हाला माहित असेल मित्रांनो आता जे काय काल परवा मित्रांनो टी सी एस टी सी एस कंपनी आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये संभ्रम असा आहे की या ठिकाणी सर भ्रष्टाचार होत आहे मग भ्रष्टाचार होत आहेत आम्ही आता तयारी करावं तर मग भ्रष्टाचार असा कंटिन्यू जर होत जर राहिला तर आम्ही किती अभ्यास करून आमचा फायदा काय अशा बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे हे विचार येत आहेत परंतु मित्रांनो हे विचार येणं सुद्धा योग्य आहे कारण की मागच्या जे काय चार दोन तीन जे काय भरत्या झाल्या मित्रांनो आरोग्य विभागाच्या असेल किंवा एक दोन भरत्यामध्ये जे काय डमी उमेदवार बसणं किंवा भ्रष्टाचार होणं हे भ्रष्टाचार जे काय मित्रांनो प्रकरण उघडकीस आलेले जसे जसे मित्रांनो टी मध्ये सुद्धा जो काय भ्रष्टाचार झाला तर त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनामध्ये मित्रांनो हा संभ्रम निर्माण होणं किंवा ही शंका निर्माण होणं साहजिक आहे परंतु मित्रांनो आता मग सध्याची जर हा कंटिन्यू भ्रष्टाचार चालू राहील का म्हणजे विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक अभ्यास करते वेळेस कुठली तरी एक दिशा भेटली पाहिजे गती भेटली पाहिजे आणि काहीतरी म्हणजे अभ्यास आपण करतो त्यामध्ये कुठल्या तरी विश्वासनीयता असली पाहिजे अरुण बोलतात कांबळे बोलतात अगरब डचा रिझल्ट लागेल का तर ग्रुप डीचा रिझल्ट लागणार आहे टेन्शन घेऊ नका सर तलाठी क्लार्क बद्दल सांगा तर पहा मित्रांनो बद्दल तलाट्याची सुद्धा भरती मित्रांनो जवळपास मार्चच्या एंडिंग पर्यंत तलाट्याची सुद्धा जाहिरात पडणार आहे मित्रांनो तुम्हाला आता मी सांगू इच्छितो याच्यानंतर जाहिरात येणार आहे पहा क्रमाने कसं जाहिरात येणार सर्वप्रथम मित्रांनो पोलीस भरती त्याच्यानंतर वन विभागाची भरती वन विभागाची भरती त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्य विभाग झेडपी आणि त्याच्यानंतर मित्रांनो तलाठी हे चार पाच जाहिरात मित्रांनो कंटिन्यू पडणार आहे त्यामुळे कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो काय भ्रष्टाचार तुम्हाला जो काय दिसत आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही भ्रष्टाचार आहे मित्रांनो हा भ्रष्टाचार या ठिकाणी संपलेला आहे याचं कारण सुद्धा तुम्हाला मी आता कालचाच एक खेडू मी तुम्हाला बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं मित्रांनो पहा टी सी एस आय बी पी एस हे जे काही कंपन्या आहेत मित्रांनो अतिशय महत्वाच्या कंपन्या आहेत परंतु मित्रांनो ह्या ज्या कंपन्याविषयी आपण जर या ठिकाणी जर सांगितलं तर मित्रांनो पहा टी सी एसनं आणि माडा जे काही यांनी काल पहा एक सूचना जारी केलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी माडा भरतीमध्ये डमी उमेदवार बसवण्याचा किंवा कॉपी करण्याचा जर या ठिकाणी जर प्रकार जर उघडकीत जर आला तर त्या विद्यार्थ्यावर एफ आय आर दाखल करण्यात येईल आता एफ आय आर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमची नोकरी तुम्हाला म्हणजे नोकरीसाठी तुम्ही अपात्र म्हणून या ठिकाणी एफ आय आरचा अर्थ होतो सर ग्रामसेवक येणार का भरती तर पहा मित्रांनो ग्रामसेवकच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जागा भरल्या होत्या याची परीक्षा मित्रांनो जून मध्ये होणार याची परीक्षा जून मध्ये सुद्धा होणार आहे त्यामुळे मित्रांनो नवीन भरती ग्रामसेवकची नंतर येईल ऑगस्ट मध्ये येईल परंतु जी काही झेडपीचे जे काही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मित्रांनो ज्या काय परीक्षा झाल्या होत्या तर ह्या मित्रांनो ह्या जे काही परीक्षा जून मध्ये होतील परंतु मित्रांनो आता जे काही ग्रामशोक नवीन भरती ही भरती ऑगस्ट मध्ये येईल नवीन भरती सध्या येणार नाही त्यामुळे मित्रांनो फक्त ज्या काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्यू अभ्यास चा चालू ठेवा जे विद्यार्थी आता बारावी पास असतील किंवा ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो तलाठी भरती येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही वन विभागाची भरती आणि जे विद्यार्थी बारावी पास आहेत त्यांच्यासाठी पोलीस भरती ह्या तीन चार भरत्या मित्रांनो तुमच्यासाठी येणार आहेत त्यामुळे मित्रांनो अजय राठोड बोलतात तर हाय सर तर हाय मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या सीची भरती कधी आहे राहुल आंबेडकर बोलतात सीची भरती कधी तर मित्रांनो बीएमसी मध्ये जे काय भरती जी काय होणार आहे मित्रांनो बीएमसी जूनच्या नंतर बीएमसी मध्ये भरती होईल कारण की सध्या बीएमसी मध्ये मित्रांनो हो या ठिकाणी व्हॅकेन्सी मेट्रिक चालू आहे की कोण्या पदासाठी किती जागा आहेत तर मित्रांनो त्याच्यामुळे सीच्या भरतीपेक्षा बाकीच्या भरत्यावर अवलंबून राहा सीची भरती लेट होणार आहे वनरक्षेची वनरक्षीची भरती लवकरच येणार मित्रांनो पहा वनरक्षीची भरती काल तुम्हाला मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये मित्रांनो वनरक्षक भरतीच्या पूर्णपणे मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी झाली त्यामध्ये पूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी आता मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्या त्यानंतर मित्रांनो वित्त विभागाकडे अहवाल जाईल मंत्रिमंडळाची मंजुरी म्हणजेच मित्रांनो आता वित्त विभाग सुद्धा त्यांचाच असणार म्हणजे मित्रांनो वित्त विभागाची सुद्धा त्याला मान्यता भेटणार आणि मान्यता भेटल्याच्यानंतर मित्रांनो कधी सुद्धा याची जाहिरात पडू शकते म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या याच्या एंडिंग पर्यंत वन विभागाची जाहिरात पडेल त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू आता जाहिरातीच्या वाटी पाहू वाट पाहत बसू नका जाहिरातीच्या वाट पाहत बसू नका मित्रांनो जाहिराती येणार आहेत ही फिक्स आहे जाहिराती येणार आहेत जर तुम्हाला लागायचं असेल तर मित्रांनो कंटिन्यू अभ्यास करा जाहिरातीची वाट पाहू नका कारण की पहा मित्रांनो आपण वाट पाहू पाहू आपलीच वाट लागून जाईल असं होयला नाही पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा कंटिन्यू अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व मित्रांनो हे जे काही परीक्षा आहेत लवकरात लवकर होणार आहेत आणि ग्रुप डचा निकाल सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लागणारच आहे त्यामुळे त्याचं सुद्धा टेन्शन घेऊ नका ज्या काही भरती आता समोरच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा झेडपीच्या सुद्धा मित्रांनो परीक्षा होणार आहेत सर ग्रुप डीचा रिझल्ट कधी लागला तर पहा ग्रुप डा अठ्ठावीस तारखेला मित्रांनो न्यायालयामध्ये शंभर क्वे को, नव्वद क्वेश्चन बरोबर आहे सर आरोग्य विभाग गटमध्ये हँडिकॅप आणि खेळाडू आहे नौ तर पहा मित्रांनो नव्वद क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांचे ऐंशी पंच्याऐंशी प्लस क्वेश्चन आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस बऱ्यापैकी लागण्याचे आहेत त्यामुळे मित्रांनो टेन्शन घेऊ नका बरेच विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो लागणार आहेत तलाठी पंधरा फेब्रुवारीनंतर कधी येईल का सर तर पहा तलाठीची जी काय मित्रांनो जाहिरात आहे तर ही जाहिरात मित्रांनो मार्चपर्यंत येईल फेब्रुवारीमध्ये तर नाही परंतु मित्रांनो मार्चमध्ये याची जाहिरात येईल फेब्रुवारीमध्ये मित्रांनो जाहिरात येणार ती म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीची आणि दुसरी म्हणजे मित्रांनो वन विभागाची यांच्या जाहिराती येऊ शकतात वन विभाग आणि पोलीस भरती वन विभागाला तर मित्रांनो मान्यता सुद्धा भेटलेली काल काल मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो बैठक सुद्धा झाली त्यामध्ये मित्रांनो मान्यता भेटलेली आहे त्यामुळे वन विभागाची मित्रांनो जाहिरात लवकरच येणार आहे त्यामुळे मित्रांनो जाहिराती थोड्याफार मागंपुढं होतील परंतु आपल्या अभ्यासामध्ये या ठिकाणी जर मागं जर झालं तर आपली पोस्ट जाऊ शकते हे मात्र एवढं निश्चित खरं आहे त्यामुळे अभ्यासाकडे जास्तीत जास्त फोकस मारा भरत्या ह्या होणारच आहेत मित्रांनो भरत्या होणार आहेत पहा आता भरत्याला वेग कधीपासून येणार हा महत्वाचा मुद्दा आहे आता भरत्याला वेग कधीपासून येणार तर मित्रांनो एप्रिल महिन्यापासून सर्व भरतीला वेग येणार आहे एप्रिल महिन्यापासून त्यामुळे मित्रांनो एकदा तीन तीन चार चार जाहिराती पडून जातील त्यावेळेस मित्रांनो तुमचा अभ्यास जर कमी जर पडला तर त्या ठिकाणी तुमची नंतर मित्रांनो तुमची पोस्ट जायला नको त्यामुळे ग्रामसेवक पदासाठी क्वालिफिकेशन किती लागते तर ग्रामसेवक पदासाठी मित्रांनो तुमचं बारावीला साठ टक्के असले पाहिजे एनी ब्रॅज बारावी असेल तर तुमचं का, का, मित्रांनो साठ टक्के जर असतील तर तुमचं सायन्स असो आर्ट असो किंवा कुठली फॅकल्टी असो यामध्ये चालतं फक्त साठ टक्के गुण असले पाहिजे आणि एम शी आय टी मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी आहे जर तुमची एमई शीआयी जर झाली नसेल तर तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी अर्ज करता येत नाही अर्ज तुम्हाला करता येत नाही ग्रामसेवक पदासाठी आणि ग्रामसेवक पदाची विशेषता अशी आहे मित्रांनो ग्रामसेवक सर्वात कमी मिरिट लागणार म्हणून मित्रांनो ग्रामसेवकाकडे पाहिलं जातं ग्राम सर्वात कमी मिरिट लागणारा म्हणून ग्रामशोक पदाकडे पाहिलं जातं क्लास थ्री मधलं मित्रांनो छान पद आणि सर्वात कमी मिरिट लागणारं पद आता पहा ग्रामशोकला आवश्यकता नाही फक्त ऍग्रीवर तुम्हाला चाळीस क्वेश्चन विचारले जातात अॅग्रीची आवश्यकता नाही बारावीला साठ टक्के जेवढ्या विद्यार्थी आले तेवढे विद्यार्थी ते ते या ठिकाणी ग्रामशोकला पात्र ठरतात बारावीला साठ टक्के असणारे विद्यार्थी ग्रामशोक पदासाठी पात्र ठरत असतात त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऍग्री त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाहीये सतीश बोलतात सर ग्रामशोकला ग्रॅज्युएशन लागत नाही ग्रा, ग्राम ग्रामशोकला ग्रॅज्युएशन लागत नाही फक्त ग्रामशोकला तुम्ही बारा बारावी पास असले पाहिजे आणि बारावीला साठ टक्के तुमचे गुण असले पाहिजे आणि एम एस आय टी किंवा ट्रिपल सी हे कोर्स मित्रांनो कंपलसरी असतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे हे कोर्स झाले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी हे कोर्सला ॲडमिशन घ्या आणि लवकरात लवकर करा ग्रामशोक किती असतात ग्रामशोक किती व्हिलेज असतात मत म्हणजे काय सांगतात उत्कर्ष व्हिलेज असतात म्हणजे ग्रामसेवकाकडे किती गाव असतात असं तुम्हाला विचारायचं काय तर पहा मित्रांनो ग्रामसेवकाकडे आता डिपेंड करतो तिथल्या शिवळ तर मित्रांनो पहा ग्रामसेवकाकडे जास्तीत जास्त पाच गावे दिली जाऊ शकतात मग काही ग्रामसेवकाकडे मित्रांनो पहा कंडिशन नुसार सहा सुद्धा असू शकतात सहा सुद्धा सात सुद्धा असू शकतात किंवा काही ग्रामसेवकाकडे मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या कमीत कमी एक किंवा दोन सुद्धा असू शकतात ते डिपेंड करतो मित्रांनो त्या सिच्युएशन वर जर एखाद्या जिल्ह्यामध्ये ग्राम जर संख्या कमी असेल तर अतिरिक्त कारभार सुद्धा ग्रामशवकला दिला जातो त्यामुळे पण कमीत कमी मित्रांनो तुम्हाला पाच ग्राम शोक म्हणजे पाच ग्रामपंचायती हातामध्ये असतात त्यामुळे मित्रांनो कमी जास्त प्रमाण होऊ शकतं त्यामध्ये एक सुद्धा असू शकते दोन सुद्धा देऊ शकतात किंवा पाच पेक्षा जास्त सुद्धा देऊ शकतात पदवी पदवी काय प्रॉब्लेम पदवी जरी असली तरी काहीच प्रॉब्लेम नाही पदवी जरी असली तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला बारावी पास असलं पाहिजे बाकी तुमच्याकडे मग मी असा तुम्ही कुठलंही शिक्षण असलं तर त्याला तुम्हाला काही अडथळा येत नाही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही परंतु मित्रांनो ग्रामशोक पदासाठी कृषी हे चाळीस क्वेश्चन विचारले जातात ज्याला तांत्रिक क्वेश्चन असे म्हटलं जातं त्यामुळे मित्रांनो तुम्ही एप्रिलच्या नंतर मित्रांनो सर्व जे काही भरत्या आहेत ह्या मित्रांनो सुरू होणार आहेत त्यामुळे एप्रिलच्या नंतर जे काही भरती येतील त्यामध्ये तुम्ही लागलं पाहिजे पहा एक जरी जाहिरात पडली एक जरी, जरी जाहिरात पडली तर तुम्ही लागलं पाहिजे नाहीत बस आपण भरतेची वाट पाहत आहोत वाट पाहत आहोत परंतु भरते येऊन जातील लागणारे लागून जातील आणि आपण भरतेची वाटच पाहत बसू असं व्हायला नको बरेच विद्यार्थ्यांचं असं होतं मग मित्रांनो दिवस निघून जातात मग आपल्याला त्यानंतर शेवटी समजतं आपण अभ्या मग आपल्यासोबतचे मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यास करतात जाहिरातीची वाट न पाहता जे विद्यार्थी स्वतःला परफेक्ट बनवतात पहा मित्रांनो हो, एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जात असताना सर्वप्रथम स्वतःला परफेक्ट बनवण्याचं कार्य करा परफेक्ट बनवण्याचं कार्य करा जेवपर्यंत तुम्ही परफेक्ट बनत नाही तोपर्यंत मित्रांनो त्या गोष्टीची वाट पाहू नका म्हणजे तुम्ही परफेक्ट बना याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जर लागायचं जर असेल तर तुम्हाला ऐंशी प्लस क्वेश्चन जर येत असतील तर त्यावेळेस तुम्ही जाहिरातीची वाट पाहायची आहे आता हे तुम्हाला कळणार कसं तर मागच्या प्रश्नपत्रिका मार्केटमध्ये तुम्हाला भेटतात ह्या प्रश्नपत्रिका स्वतः प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला किती क्वेश्चन येतात त्यावर तुम्ही डिपेंड करा मग तुम्हाला जर कमी क्वेश्चन येत असेल तर जाहिरातीची वाट पाहण्यापेक्षा आपण एखाद्या पदासाठी लायक बनू का स्वतःला बनवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला नोकरी केव्हा भेटेल जाहिराती जाहिरातीवर जाहिराती मित्रांनो किती जरी आले तर नोकरी भेटत नाही नोकरी कशी भेटेल तर जोपर्यंत मित्रांनो जो तुम्ही स्वतःला परफेक्ट बनवणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये तेवढं डेव्हलप करणार आहे किंवा जोपर्यंत मित्रांनो तुमच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण होणार नाही की आपण एवढ्या स्पर्धेमध्ये टिकू तोपर्यंत मित्रांनो जाहिराती किती जरी आल्या तर त्याचा फायदा काहीच होत नाही हे मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे स्वतः परफेक्ट बना स्वतःला तयार करा आणि मित्रांनो पहा ज्यावेळेस लोखांडे मित्रांनो लोखंडे असत ज्यावेळेस आपण त्याला गरम करून मित्रांनो ज्यावेळेस त्याला लाल करतो त्यावेळेस त्याला आपण कसा सुद्धा आकार देऊ शकतो तसं मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला परफेक्ट बनवा त्याच्यानंतर आपल्या आयुष्याला आपण स्वतः आकार देऊ शकतो त्यामुळे हा आकार देण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या आकार देण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला झिजावं लागेल सर्वप्रथम तुम्हाला त्या दिशेनं जावं लागेल आणि तसं तुम्हाला कार्य करावं लागेल हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो सर्व जाहिराती येणार आहे पोलीस भरती आणि वनरक्षक भरती तर मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पडेल कारण की पहा मित्रांनो गव्हर्नमेंटने तशा हालचाली चालू केल्या आहेत मग यामध्ये गव्हर्मेंट थोडंफार मागं कळू मागं पुढं करू, करू शकतो परंतु सध्याच्या माहितीनुसार काल जो काय मित्रांनो मी, मी, मी हेडोसुद्धा एक टाकला होता तुम्हाला ते पेपरमध्ये सुद्धा बातमी आली होती की जे काही वन विभागाची जी काय भरती ही लवकरात लवकर केली जाणार त्याला काल मंत्रिमंडळाची मान्यता सुद्धा भेटलेली आहे त्यामुळे मित्रांनो जाहिरात कधीसुद्धा पडू शकते त्यामुळे जाहिरातीची वाट पाहण्यापेक्षा स्वतःला परफेक्ट बनवा हा यशस्वी जीवनामध्ये यशस्वी होण्याचा पहिला महामंत्र आहे मित्रांनो स्वतःला परफेक्ट बनवणं हा महत्वाचा मंत्र आहे तर मित्रांनो आता आपण ही चर्चा करत करत काही क्वेश्चन सुद्धा घेऊयात जेणेकरून मित्रांनो आपला फालतू वेळ जायला नको फक्त आपण गप्पा मारण्यामध्ये दंग गप्पा मारण्यामध्ये बंग आणि आपले जे अभ्यास आहे मित्रांनो अभ्यास आपल्यापासून दूर जा गेला नाही पाहिजे परीक्षा च्या वेळेस माझ्या जिकेमध्ये डंक जागेवर राहत नाही बाकी बरोबर आहे का सर परीक्षेमध्ये जिकेमध्ये डोकं जागा पहा मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला ज्या वेळेस मित्रांनो पहा मध्ये किंवा कुठल्या विषयामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो सर्वप्रथम सोपा विषय सोडवा सोपा विषय सोडल्याच्यानंतर दोन नंबरला मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता घ्या सर्वप्रथम माझा सल्ला राहील की सर्वप्रथम कुठलाही तुम्ही पेपर देत असताना सर्वप्रथम मराठी सब्जेक्ट सोडवा मराठीच्या नंतर गणित बुद्धिमत्ता सोडवा आणि गणित बुद्धिमत्तेच्या दुद्ध नंतर के घ्या केच्या नंतर इंग्लिश घ्या अशा स्वरूपामध्ये स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सोडत जर गेले तर मित्रांनो तुम्हाला यश भेटेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून द्या तर पा यामध्ये आपण आता काही जिके सुद्धा पाहूयात मित्रांनो जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आपण काही जीके या ठिकाणी पाहूयात जेणेकरून मित्रांनो आपल्या गप्पामध्ये तुमचं जिके सुद्धा या ठिकाणी हसत खेळत पूर्ण होऊन जाईल आपल्या या ठिकाणी माहीतर घेतच आहोत एप्रिलच्या नंतर परीक्षा तर येणारच आहेत त्याच्यानंतर ये मित्रांनो काही महत्वाचे प्रश्न सुद्धा आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे परीक्षेसाठी नाहीतर आपण आपलं होतं मित्रांनो ऐन टायमाला आपल्याला काही आठवत नाही हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आता जवळपास जिके असे काढलेले आहेत की जे की वारंवार परीक्षेला विचारले जातात एक हजार जिक्कीचे क्वेश्चन आहेत मित्रांनो माझ्याकडे जे की वारंवार परीक्षेला विचारले जातात तर पहा मित्रांनो राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात तर आता राज्यपाल जे असतात मित्रांनो आता प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल असतात पहा तर हे राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून कार्य पाहत असतात हा प्रश्न मित्रांनो तुमची पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल वन विभागाची भरती असेल किंवा कुठली भरती असेल या परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे पहा मित्रांनो तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पहा पहा जे विद्यार्थी यशस्वी होतात पहा मित्रांनो तुम्ही सुद्धा मेहनत करता जेवढे काही विद्यार्थी मेहनत करतात मग सगळेच यशस्वी का होत नाहीत काही काही मित्रांनो फक्त दोन दोन तीन तीन घंटे अभ्यास करा काही तुमच्याच सुद्धा पाहण्यामध्ये असतील की जे विद्यार्थी फक्त दोन ते तीन तास अभ्यास करतात आणि ते पोस्ट निघून जातात आणि आपण तासां तास रिडिंगमध्ये बसून सुद्धा आपल्याला पोस्ट भेटत नाही हा खूप विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तुमचाच नाही तर खूप विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे की काही विद्यार्थी पहा तीन चार घंटे अभ्यास करतात त्यांच्या लक्षात राहतं किंवा ते परीक्षेमध्ये यशस्वी होतात आपण चोवीस चोवीस तास रिडिंगमध्ये बसतो परंतु आपल्याला त्या ठिकाणी यश भेटत नाही असं होतं का तर त्याचं एक कारण आहे मित्रांनो पहा जे विद्यार्थी परीक्षेमध्ये सक्सेस होतात ते विद्यार्थी काय करतात परीक्षेला नेमकं काय विचारलं जातं नेमकाच अभ्यास करा पहा मित्रांनो तुम्ही जिकेचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आयुष्यभर जरी केला तर संपणारा अभ्यास नाही संपणारा अभ्यास नाही यशस्वी कसं व्हायचं यशस्वी लोक काय करतात आणि जे मुलं यशस्वी होतात ते कमी सुद्धा अभ्यास करून यशस्वी का होतात हे प्रश्न मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना पडतात खूप विद्यार्थी रात्रंदिवस दिवस मेहनत करतात परंतु त्यांना पोस्ट भेटत नाही आणि त्यांना मार्कसुद्धा परीक्षेमध्ये पडत नाहीत म्हणजे जसा अभ्यास करतात तसे मार्क पडत नाहीत याचं कारण काय याचं कारण बरेच विद्यार्थी शोधत अगोदर ते कारण का शोधा ते कारण काय शोधा जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर हे कारण सर्वप्रथम तुम्ही शोधत नाहीत तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही स्पर्धा परीक्षामध्ये मित्रांनो तुम्ही टेक्निकलचा यूज जर केला तरच तुम्ही या ठिकाणी सक्सेस होता टेक्निकल म्हणजे मित्रांनो नेमकं आपल्याला काय करायचं काय नाही करायचं म्हणजे आपली जे काही टेक्निक आहे अभ्यास करण्याची काय पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं वळण घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या आधारावर शिकावं लागेल जे काय आपले विद्यार्थी मित्र लागले आहेत किंवा जे काय आपले मित्र या ठिकाणी निघून गेलेले आहेत आपण मात्र जागच्या जागीत फक्त जाहिरातीची वाट पाहत बसलेलो आहे तर पहा मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मोजकाच अभ्यास करा पर सर्वप्रथम क्लास थ्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो वारंवार क्वेश्चन रिपीट होतात मित्रांनो तुम्ही मराठीचं पुस्तक जरी हातात नाही जर घेतलं फक्त मागच्या प्रश्नपत्रिका जरी तुम्ही जर पाहिल्या तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला मार्क येतील याची माझी शंभर टक्के गॅरंटी आहे पुस्तक सरळ बाजून ठेवा पुस्तक सरळ बाजून ठेवा जे काय मित्रांनो मागचे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन मित्रांनो तुम्ही जर परीक्षेमध्ये जर तुम्ही मागच्या परीक्षेला जे काय आलेले क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन क्वेश्चन जरी आतापासून जरी केले मित्रांनो ती पोलीस भरती असो तुमची तलाठी असो ग्रामसेवक असो कुठली भरती असो त्या भरतीमधले जी के मराठी इंग्लिश गणित आणि बुद्धिमत्ता वारंवार 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 दोन ते तीन क्वेश्चन दोन ते तीन क्वेश्चन बु बुकलेट आणा तुम्ही त्या ठिकाणी पोलीस भरतीचा आणा ग्रामसेवकचा आणा तलाट्याचा आणा तेच तेच क्वेश्चन मित्रांनो वारंवार तुम्हाला रिपीट होताना दिसतील परीक्षा कुठली असो त्यामुळे मित्रांनो जे काय मागचे क्वेश्चन आहेत हे जास्तीत जास्त अभ्यास करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस मध्ये पोस्ट हवे त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो जास्तीत जास्त पहा मित्रांनो हे तुम्हाला गोष्टी कोणी सांगणार नाही ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे फक्त क्लास थ्री विषयी बोलतो जर तुम्हाला क्लास टू आणि क्लास वन जर ऑफिसर बनायचं जर असेल तर मित्रांनो तुम्हाला विस्तृतपणे अभ्यास करणं हे महत्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो मग तुमच्या बोर्ड लेवलपासून तर ग्रॅज्युएशन लेवलचे तुम्हाला पुस्तक व्यवस्थितरित्या वाचणं आहे परंतु तुम्हाला क्लास थ्री किंवा क्लास फोरची जर कुठली पोस्ट सध्या हवी असेल तर मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम जे काय मागचे पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक भरती असेल हे कुठलेही मित्रांनो पुस्तक आणा आणि ते तुमच्याजवळ ठेवा आणि कंटिन्यू त्याला वापस वाचत राहा कंटिन्यू वापस वाचत राहा शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर पहा आपला प्रश्न असा होता राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात तर पहा मित्रांनो प्रत्येक राज्यपा राज्यामध्ये राज्यपाल असतात हे राज्यपाल मित्रांनो कोणाचे तरी प्रतिनिधी म्हणून राज्यावर नियंत्रण ठेवत असतात आता राज्याचा कारभार पहा मित्रांनो जे काय तिथलं आ, विधान विधानसभा असते त्याच्यानंतर काही राज्यामध्ये विधान परिषद आहेत काहीमध्ये नाहीत हे वेगवेगळा प्रॉब्लेम आहे परंतु मित्रांनो जे काही विधानसभा असते त्या विधानसभेमध्ये जे काही मंत्रिमंडळ असते आणि मुख्यमंत्री यांच्या अंडरमध्ये राज्याचा कारभार पाहिला जातो परंतु जे काही मित्रांनो राज्यपाल असतात हे राज्यपाल मित्रांनो केंद्राच्या वतीने किंवा राष्ट्रपतीच्या वतीने राज्यावर नियंत्रण ठेवत असतात हा प्रश्न खूप हो विचार आहे त्यामध्ये मग तुम्हाला राज्यपालाचं जे काही वयोमर्यादा आहे ही सुद्धा तुम्हाला विचारली जाते तर राज्यपालाची वयोमर्यादा आहे मित्रांनो पस्तीस वर्ष हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे हा प्रश्न खूप हो वेळेस परीक्षेला आहे पोलीस भरतीला वरवरचे प्रश्न विचारले जातात जे की मित्रांनो पहा राज्यपालाची वयोमर्यादा काय हा साधाच प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जाईल मग पहिलं ऑप्शन देतील तीस दुसरं देशील पस्तीस तिसरं ऑप्शन देतील मित्रांनो तुम्हाला काय देते मग दोन ऑप्शन कुठले तरी देतात अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे प्रश्न मित्रांनो तुमच्या माहीत असणं किंवा हे प्रश्न तुम्हाला एकशे वीस मार्क पेपरमध्ये आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त गुण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा पुढचा प्रश्न घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर पहा मित्रांनो चला लवकरात लवकर आन्सर द्या गप्पा मारत मारत आपल्याला हे करायचं आहे प्रदीपनं आन्सर दिलेलं आहे फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या पहा पहिल्या महिला न्यायाधीश दुसऱ्या महिला न्यायाधीश अशा स्वरूपावर प्रश्न विचारले जातात पहा मित्रांनो प्रश्न विचारण्याची जिका आपल्याला पद्धत आपल्याला जर एक समजली तर आपल्याला जिकेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क येतात तर पहा फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या कोण फातिमा बीबी हा महत्त्वाचा मुद्दा आहे पुढे पहा राज्यपालाला शपथ कोण देतो आता राज्यपालाला शपथ कोण देतो मग राज्यपालाला शपथ आता राज्यपाल कोणा कोणाचं कोणाचा प्रतिनिधी म्हणून राज्यावर नियंत्रण ठेवतो तर पहा राज्यपाल जो आहे मित्रांनो केंद्राचा प्रतिनिधी किंवा केंद्र शासनाचा किंवा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून राज्यावर नियंत्रण ठेवत असतो तर ह्या राज्या आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचे जे काही सध्या जे काही राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी वे तर यांना शपथ कोण दिली होती किंवा वेगवेगळ्या राज्यात जे काही राज्यपाल यांना शपथ कोण देतं मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात राष्ट्रपती देतात की उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात की त्या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळातले किंवा मुख्यमंत्री देतात अशा स्वरूपाचे तुम्हाला ऑप्शन दिले जातील तर राज्यपालाला शपथ कोण देतात तर मुख्य न्यायालयाचे जे काही नाही संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये जर राज्यपालाची नेमणूक जर झाली असेल तर त्याला त्या राज्यपालाला त्या ठिकाणी शपथ कोण देणार राज्यपालाला शपथ देणार मित्रांनो त्या ठिकाणचा मुख्य न्यायाधीश आता पहा महाराष्ट्राचे जे काही राज्यपाल आहेत यांना शपथ कोण देणार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य मुख्य न्यायाधीश हे कोण आहेत मित्रांनो दीपांकर दत्ता सध्या दीपांकर दत्ता आहेत तर त्यावेळेस ज्या ज्या न्यायाधीशचा कार्यकाल असेल तो न्यायाधीश हे महत्वाच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा या कन्शोप्टवर मित्रांनो वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात वाटल्यास जर तुम्हाला जर मित्रांनो चूक वाटेत असेल किंवा जर तुम्हाला यामध्ये जर असं वाटत असेल की हे प्रश्न विचारणार नाहीत तर मागच्या प्रश्नपत्रिका पहा जोपर्यंत तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका चालणार नाही तोपर्यंत तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा परीक्षेला काय विचारलं जातं हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तो किती अभ्यास करा तुम्हाला सक्सेस भेटत नाही काय म्हणतो मी तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत सक्सेस भेटत नाही नाहीतर मित्रांनो आपली गोष्ट होती की पा शेंबडामध्ये जशी माती गुंडाळते तशी मित्रांनो जी काही गुंडाळत गुंडाळ जाणार परंतु तिला दिशा भेटणार नाही जसं की मित्रांनो पहा एका पिंजऱ्यामध्ये वाह कोणला जाईल तो चर्व चारही बाजूने फिरून येईल तरी सुद्धा त्याला प्रवेशद्वार भेटणार नाही तसं सुद्धा मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये प्रवेशद्वार भेटण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सक्सेस होण्यासाठी आपल्याला कुठली तरी एक दिशा हवी असते त्या दिशेमध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे आपण काय नाही वाचलं पाहिजे पहा पाण्याच्या प्रवाहासारखी स्पर्धा परीक्षा आहे परंतु त्या प्रवाहामध्ये जर वाहत जर गेला तर मित्रांनो शेवटी तुम्ही पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये मिळणार परंतु जोपर्यंत या प्रवाहामधून वेगळं होण्याचा जोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडणार नाही तोपर्यंत तो मित्रांनो में तुम्ही त्यामध्ये सक्सेस होणार नाही आता हे मार्ग सापडणार कसे तर हे मार्ग सा... मार्ग सापडणार मित्रांनो तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्यायचा मागच्या प्रश्नपत्रिकेला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते ते आता स्वरूपामध्ये कसे प्रश्न विचारले जातील हे तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये आपली पिछेहाट होत जाईल मग आता तुम्हाला पिछेहाट करायची स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा समोर जायचं निघून हे तुमच्यावर डिपेंड करते सांगणं माझं काम आहे परंतु डिपेंड तुमच्यावर करते हा महत्वाचा मुद्दा डिपेंड तुमच्यावर करते तर पहा आपला प्रश्न होता राज्यपालाला शपथ कोण देतो तर राज्यपालाला मुख्य न्यायाधीश शपथ देतात संबंधित उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश असतात ते राज्यपालांना शपथ देत असतात आता राज्यपालांना शपथ कोण देतात मुख्य न्यायाधीश मग सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो मुख्य न्यायाधीश जे असतात मित्रांनो या ठिकाणी राज्यपालाला या ठिकाणी शपथ देतात परंतु राज जे काही राज्यपाल असतात राज्यपाल राज्य शासन जे काही केंद्र शासनाच्या वतीने राज्यावर नियंत्रण ठेवतात म्हणजे मित्रांनो राज्याचा जो काय कारभार पाहायला जातो हा राज्याचा जो काय कारभार आहे मित्रांनो हा राज्य राज्याचा जो काय कारभार आहे हा राज्यपालाच्या अंडरमध्ये चालतो जर एखादं राज्य जर मित्रांनो राज्यपालाच्या म्हणण्यानुसार जर या ठिकाणी जर अं हे जर करत नसेल राज्यकारभार जर करत नसेल तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा राज्यपाल हे राष्ट्रपतीला शिफारस शिफारस करतात की या राज्याचा जो काही राज्यकारभार आहे राज्यघटनेनुसार किंवा नियमानुसार चालत नाही तर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा असं कोण सांगतय राज्यपाल राष्ट्रपतीला सांगतो मग ज्या वेळेस राष्ट्रपतीला सांगतो त्यावेळेस मित्रांनो राष्ट्रपती यावर विचार विनिमय करतो खरंच ती सत्य परिस्थिती जाणून घेतो आणि राष्ट्रपती मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती काय राजवट लावत असतो राष्ट्रपती राजवट लावत असतो ज्यावेळेस मित्रांनो राज्यामध्ये जी काय राज्य राज्यामध्ये जी काय राष्ट्र राष्ट्रपतीची राजवट लागते त्यावेळेस मित्रांनो जे काय केंद्र शासनाच्या वतीने राज्यपाल हे तिथल्या राज्याचा कारभार पाहत असतात त्यावेळेस मित्रांनो मंत्रिमंडळ नसतं मुख्यमंत्री नसतं हे बरखास्त होत असते फक्त त्या ठिकाणचा जो काय राज्यपाल आहे मित्रांनो तो राज्यपाल राज्याचा कारभार पाहत असतो मग मित्रांनो आता ही जी काय आपण जी काय आणीबाणी जे काय मित्रांनो पहा राष्ट्रीय आणीबाणी असेल तुमची राज्य आणीबाणी असेल किंवा तुमची आर्थिक आणीबा असेल आता ही कोणाकडून घेतलेली आपण जे काही आणीबाणी आपण लावायचे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे तर पहा आता आता जे काही आणीबाणी आहेत आता ह्या आणबाण्याशी संबंधित मित्रांनो महत्वाचे कलम आहेत आता जी काय मित्रांनो राज्याची जी काय आणीबाणी असते जी काय राज्याची आणीबाणी असते याच्यासाठी कलम वेगळं आहे जी काही केंद्र शासनाची आणीबाणी मित्रांनो संपूर्ण भारत देशासाठी लागते ती वेगळी आहे त्याच्यासाठी वेगळी कलम आहे त्याच्यानंतर मित्रांनो आर्थिक आणीबाणी याच्यासाठी वेगळी कलम आहे तर पहा जी काय मित्रांनो या ठिकाणी राज्य आणीबाणी लागली जाते आता राज्य आणीबाणी ही तीनशे छप्पन या कलमानुसार लावली जाते तर तीनशे साठ या सा कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते तर केंद्र शासनाची म्हणजेच केंद्र शासन जी काय आणीबाणी लावतो म्हणजे संपूर्ण याच्यासाठी तर त्याच्यासाठी कुठलं कलम आहे याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे हे जे काय मित्रांनो आणीबाणी असतात यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात गुरुजी झेडपीची कधी भरती निघणार आहे तर पहा झेडपीची भरती मित्रांनो तुम्हाला सांगितले एप्रिलमध्ये मित्रांनो परीक्षा होणार आहे झेडपीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहेत सर्वप्रथम तुम्ही अभ्यास करून ठेवा झेडपीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे मित्रांनो एप्रिलच्या नंतर तुम्हाला चार पाच जाहिराती पडलेल्या दिसतील एप्रिलच्या नंतर तुम्हाला चार पाच जाहिराती पडलेल्या दिसतील त्यामुळे हे एप्रिल महिना येण्याच्या अगोदर तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे हा मित्रांनो अभ्यास प पद्धतीने करायचा की जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट भेटली पाहिजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे किशोर ने उत्तर दिले आणि बाणी जर्मनीकडून घेतली बराबर आहे आणीबाणी आपण करून घेतलेले भाग अठरामध्ये तर पहा आपण मग राज्य जी काय घटनादुरुस्ती आहे जी काय मित्रांनो राज्यघटनेमध्ये आपल्या तीनशे तीनशे अडुसष्ट या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मित्रांनो जी काही घटनादुरुस्ती केली जाते तर ही घटनादृष्टी आपण कोण्या देशाकडून घेतलेले आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे म्हणजे आपली जी काय लाईव्ह चॅट आहे याच्यामध्ये सांगायचे काय तीनशे अडुसष्ट कलम कशा संबंधित आहे तीनशे अडुसष्ट कलम मित्रांनो हे कशा तर भारतीय राज्यघटनेमध्ये मित्रांनो आपल्याला काय करता दुरुस्त करता येते तीनशे अडुसष्ट या कलमांना तर तीनशे अडुसष्ट कलम आपण कोण्या देशाकडून घेतलं किंवा प्रश्न असा पण विचारला जाईल की घटना दुरुस्ती ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली मित्रांनो आपली भारताची राज्यघटना ज्या निर्माण करते वेळेस मित्रांनो जवळपास साठ देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची राज्यघटना तयार करण्यात आले साहजिकच मित्रांनो जर साठ देशाचा राज्यघटनेचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनवली याचा अर्थ मित्रांनो प्रत्येक राज्यघट प्रत्येक देशाच्या राज्यघटनेवर जे काय महत्वाचे मुद्दे आहेत किंवा जे काय मुद्दे असे आहेत की जे की भारत देशासाठी चांगले आहेत कारण की तर असे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे वेगवेगळ्या देशाचं अनुकरण आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे जसे की पा आणीबाणी आपण जर्मनी देशाकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर जे काही संयुक्त बैठक आहे राज्य जे काय संयुक्त बैठक बोलवली जाते की जे की राज्यपाल या ठिकाणी बोलवतात त्याच्या अध्यक्षपद लोकसभेचे सभापती सब अशा स्वरूपाचे वेगवेगळे आपण वेगवेगळ्या वेग 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 देशाकडून घेतलेलं आहे तर तसं मला सांगा आता तीनशे अडुसष्ट या कलमानुसार घटना दुरुस्ती केली जाते तर ही घटना दुरुस्ती आपण कोण्या देशाकडून घेतली घटनादुरुस्ती आपण कोण्या देशाकडून घेतलेली आहे संजय बोलतात दक्षिण आफ्रिका बराबर आहे घटनादुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिका देशाकडून घेतलेली आहे तर दक्षिण आफ्रिका देशाची राजधानी आहे मित्रांनो केपडाऊन कुठली आहे दक्षिण आफ्रिका देशाची राजधानी आहे केपडाऊन हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे राज्य आणि राजधानी त्याच्या राजधान्या विचारल्या जातात आणि आफ्रिका खंड बराबर आहे अक्षय बोलतात आफ्रिका खंड तर दक्षिण आफ्रिका देश आफ्रिका खंडामध्ये हे सुद्धा बराबर आहे आता मग एकूण खंड किती आहेत जगामध्ये एकूण खंड किती आहेत यामध्ये सर्वात मोठा खंड कुठला असे वेगवेगळे प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस आपण एक प्रश्नाला धरून आपले वेगवेगळ्या प्रश्न आपल्या डोक्यामध्ये घुसतात किंवा आपल्या डोक्यामध्ये निर्माण होतात त्यावेळेस मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने पोस्टच्या लायक झालेलं आहोत हे मित्रांनो महत्वाचं आहे आता पहा आपण गेलो होतो कुठं राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती आणि राज्यपाल त्याच्याकडून मित्रांनो गेलो आपण घटनादुरुस्त्याकडे घटनादृष्ट्यावर मग कुठल्या देशाकडून कुठली घटनादुरुस्ती घेतली त्याचं कलम कुठलं आहे मग त्या देशाची राजधानी कुठली आहे ते देश कुठल्या खंडामध्ये आहे म्हणजे आपण सर्व बाजूने जेवपर्यंत असा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो मित्रांनो आपल्याला यश भेटत नाही जे विद्यार्थी अशा सर्व बाजू तर पहा मित्रांनो स्पर्धा परीक्षा करत असताना अभ्यासाची एक पद्धत असती ही पद्धत जर तुम्ही फॉलो जर केली तर मित्रांनो तुम्हाला मार्क येतात नाही तर तासांतास तासांतास बारा बारा घंटे अभ्यास करा पोस्ट भेटत नाही जे विद्यार्थी दोन दोन घंटे अभ्यास करतात ते पोस्ट काढून जातात अशा तुमच्या सुद्धा घडलेलं असेल मित्रांनो की जे विद्यार्थी चार पाच तास अभ्यास करतात पोस्ट मिळून जातात आणि आपण बारा बारा घंटे अभ्यास लायब्ररीमध्ये पडतो तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पोस्ट भेटत नाही तर याचं कारण तेच असतं आपल्याला मार्कसुद्धा या ठिकाणी भेटत नाहीत याचं कारणसुद्धा तेच आहे आरोग्य विभाग ग्रुप डी अठ्ठावीस फेब्रुवारीला अंतिम निकाल आहे का न्यायालयाचा सर का तारीख पुढे जाईल तर पहा मित्रांनो तारीख पुढे तर जाणार नाही तारीख पुढे जाणार नाही याचं कारण असं का आता तारीख का पुढे जाणार नाही तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांनी आपला अहवाल दिलेला आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो गव्हर्नमेंट हा पहिल्यापासूनच निकाल लावण्याच्या बाजूने आहे कारण की गव्हर्नमेंटने याच्या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत जर आम्ही पेपर रद्द जर केले तर त्यांचा रोष आमच्या गव्हर्नमेंटवर येईल त्यामुळे मित्रांनो हे एक दुसरी बाजू आहे आणि तिसरी बाजू मित्रांनो अशी आहे की या ठिकाणी जे काही हे मित्रांनो या ठिकाणी जे काय आपल्यासाठी हे टाकलेले ना याचिका जे काही विद्यार्थ्यांनी केलेले आहे तर यामध्ये मित्रांनो स्पर्धा परीक्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिली ही आरोग्य विभागाची जी काही परीक्षा दिली यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नाही हा दुसरा मुद्दा आहे मित्रांनो त्यामुळे जास्त जास्त मित्रांनो शक्यता अशी आहे की निकाल लागणार आहे आणि मित्रांनो जर न्यायालयान निकाल लावण्याचे जर आदेश जर दिले तर पहा जर अठ्ठावीस फेब्रुवारीला जर न्यायालयात निकाल लावण्याचे जर आदेश जर दिले तर मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस तारखेला जसे मित्रांनो निकाल लावण्याचे आदेश दिले जाईल तसे मित्रांनो तुम्हाला तीन चार तारखेपर्यंत तुमची पहिली आन्सर केली त्याच्यानंतर दोन दिवस ऑब्जेक्शन घेतले जातील त्याच्यानंतर मित्रांनो तुमची दुसरी आन्सर केली पंधरा तारखेपर्यंत मित्रांनो तुमचा अंतिम निकाल लागेल पंधरा मार्चपर्यंत तुमचा अंतिम निकाल लागेल वीस मार्चपर्यंत मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे होईल आणि पंचवीस किंवा सव्वीस मार्चपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग भेटेल जे विद्यार्थी लागले त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग भेटेल म्हणजे मार्चच्या एंड पर्यंत या ठिकाणी आरोग्य विभाग भरतीचा एंड होणार आहे मार्चच्या एंड पर्यंत आरोग्य विभाग भरतीचा यंड म्हणजे आपलं जे काय महसूल वर्ष आता पहा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महसूल वर्ष कधी सुरू होतं ते तुम्हाला या ठिकाणी सांगा आता मार्चच्या एंड पर्यंत तुम्हाला माहिती आहे परंतु महसूल वर्ष कधीच असतं तर हे एकतीस मार्च पासून तर कधी असतं मित्रांनो आता एकतीस तुम्हाला मारचे आर्थिक वर्ष जर महसूल वर्ष आणि आर्थिक वर्ष वेगळं आता महसूल वर्ष जर म्हणलं तर हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की महसूल वर्ष कधी असतं कधीपासून सुरू होतं तर मित्रांनो एक ऑगस्ट हे महसूल वर्षपासून सुरू होतं म्हणजे महसूल वर्षाची सुरुवात ही एक ऑगस्ट पासून होत असते आणि आर्थिक वर्षाची जी काही सुरुवात आहे मित्रांनो ही कधीपासून होते तर हे मित्रांनो आर्थिक संकल्प सादर करणं जे काय पहा मित्रांनो फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प साजरा केला जाऊ मार्च एंडिंगला सुद्धा अर्थसंकल्प म्हणजे अर्थसंकल्पाचे मित्रांनो एकतीस मार्च ते मित्रांनो या ठिकाणी एक एप्रिलपर्यंत याचा कालावधी असतो त्यामुळे हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता पहा नुकताच मित्रांनो अर्थसंकल्प सादर केलेला आहे केंद्र सरकारचा तर हा कोणी सादर केला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आगामी परीक्षेसाठी तर हा निर्मला सीतारामन यांनी सादर केलाय कोणी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे आगामी काळामध्ये हा प्रश्न शंभर टक्के विचारा जाईल कि केंद्र शासनाचा जो काय अर्थसंकल्प दोन हजार बावीस चा कोणी सादर केला तर दोन हजार बावीसचा अर्थसंकल्प कोणी सादर केला तर तो निर्मला सीतारामन यांनी केलेले कोणी केलेले मित्रांनो निर्मला सीतारामन हा प्रश्न मित्रांनो दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा मध्ये मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे की दोन हजार पंधरामध्ये अर्थसंकल्प कोणी सादर केला त्यावेळेस सुद्धा मित्रांनो निर्मला सीतारामन ह्याच होत्या आणि त्यांनीच अर्थसंकल्प सादर केला मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल कि अर्थसंकल्प सादर करणार निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प आतापर्यंत किती वेळा सादर केला असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे प्रश्न कसे सुद्धा विचारले जातात म्हणजे प्रश्न कसे विचारले जातील ही कल्पना मनामध्ये करा या टॉपिकवर अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाईल मग त्याचा आन्सर आपल्याला अशा पद्धतीने द्यावी लागेल जोपर्यंत तुम्हाला हा ह्या गोष्टी समजतील त्यावेळेस मित्रांनो तुम्ही फक्त चार तास फक्त मित्रांनो मोजून चार घंटे अभ्यास करा जास्त अभ्यास करायची आवश्यकता नाही चार तास जरी अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस भेटेल आणि जर तुम्हाला काय वाचायचं काय नाही वाचायचं कसे प्रश्न विचारले जातात कसे नाही विचारले जातात हे जर नाही जर समजलं तर मित्रांनो बारा बारा घंटे जरी अभ्यास केला तरी सक्सेस भेटणार नाही ही रियालिटी ही रियालिटी त्यामुळे अगोदर समजून घ्या अगोदर समजून घ्या काय वाचायचं काय नाही वाचायचं नाही तर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो दिवसामागं दिवस निघून चालले जाहिरात येत चालल्यात आपण आपलं जे लागायचे मुलं ते लागून चालेत ना आपण पाठीमाग राहतो आता राहिला प्रश्न मित्रांनो भ्रष्टाचाराचा तर पहा मित्रांनो ज्या वेळेस टी सी एस आयबीपीएस सारख्या कंपन्या गव्हर्नमेंटने निवडल्या त्या दिवशी मित्रांनो भ्रष्टाचार खतम झाला त्याच दिवशी कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या कंपन्या मित्रांनो खूप चांगल्या कंपन्या आहेत त्यामुळे मित्रांनो आता भ्रष्टाचार डोक्यातून काढून टाका भ्रष्टाचार होईल मग आम्ही एवढा अभ्यास करतो या अभ्यासाचा आम्हाला काय फायदा होईल का असं जर करत बसाल तर मित्रांनो आपला दगड आपणच आपण दगड उचलून आपल्याच पायावर पडेल तर हा दगड आपल्या पाया पायावर पाडून घ्यायचा जर नसेल तर तुम्हाला विश्वास ठेवा टी सी एस आय बी पी एस या कंपन्यावर आणि मित्रांनो त्यानुसार तुम्ही अभ्यास करा की यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही अतिशय महत्त्वाच्या चांगल्या आणि मित्रांनो आतापर्यंत कुठेही भ्रष्टाचार न केलेल्या कंपन्या आहेत त्यामुळे मित्रांनो यावर विश्वास ठेवा ह्या कंपन्या खूप छान आहेत त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही त्यामुळे प्रमाणिकपणे अभ्यास करा तुमचा शंभर टक्के त्यामध्ये फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण जे काही डिस्कस तुम्हाला सांगत आहोत हे मार्गदर्शन मित्रांनो पहा आपण अभ्यास करतो परंतु माझा एक आता या ठिकाणी उद्देश आहे की प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवारी जे काही मित्रांनो टिप्स असतात स्पर्धा परीक्षेच्या किंवा यशिशु स्पर्धा परीक्षेमध्ये यशिशू आपण कसं झालं पाहिजे पहा निस्त अभ्यास करून सुद्धा अर्थ नाही अभ्यास करून सुद्धा अर्थ नाही अभ्यास सर्वच करतात मी तुम्हाला आताच सांगतो पहा सर्वांना नोकरी लागणार आहे की या ठिकाणी मला सांगा महाराष्ट्रामध्ये जवळपास आज पाच ते सहा लाख मुलं असे आहेत की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण एवढ्या जागा निघतात का एवढी मुलं या ठिकाणी लागणार आहेत का नाही लागणार मग लागणार कोण लागणार कोण मग यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काय वाचायचं काय नाही वाचायचं ज्या विद्यार्थ्यांनी नियोजन केलं ज्या विद्यार्थ्यांनी नियोजनानुसार अभ्यास केला परीक्षेला नेमकं काय येतं हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला सक्सेस भेटणार ही रियालिटी आहे बाबांनो स्पर्धा परीक्षेमध्ये येते वेळच किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आल्याच्या नंतर तीन ते चार वर्ष आपल्याला समजत नाही काय वाचावं काय वा नाही तीन ते चार वर्षाच्या नंतर समजतं आणि त्यावेळेस समजून आपल्याला उपयोग नसतो मग घरचे म्हणतात लगन कर आता तुझं वय वाढलेलं आहे कधीपर्यंतपासून अभ्यास करतो मथारा होतो का अभ्यास कर करू हे मित्रांनो हे बोल समाजामध्ये आजकाल सध्या रियालिटी आहे कोणी मग मुलगी सुद्धा देत नाही मग म्हणता तुझं वय वाढल्याच्यानंतर नंतर तुला कोणी मुलगी सुद्धा देणार नाही आणि आता मित्रांनो ज्या ज्यांच्याकडे ज्या आईवडिलाकडे मुली आहेत तर मित्रांनो हे काय करतात नोकरी नोकरी आहे का मुलाला सर्वप्रथम नोकरीला प्रेफरन्स देत आहेत त्यामुळे मित्रांनो मग लग्नसुद्धा जुटत नाही ही रिॲलिटी आहे मग आपल्याला काय करावं हे सुचत नाही आपला टाइम निघून गेलेला असतो मग ना घर ना घाटका मग काय करावं हे आपल्याला समजत नाही हाच खूप मुलांचे प्रॉब्लेम पहा मुली जर शिकतात तर आईवडील त्यांना नोकरीवाला मुलगा पाहून देतील किंवा म्हणजे कुठंतरी चांगल्या एखाद्या किंवा चांगल्या घरचा मुलगा असेल त्याला पा, या ठिकाणी नोक नोकरी जरी नसली तर चांगल्या या ठिकाणी चांगली शेतीबाडी असलेला किंवा कुठं एखाद्याच्या घरी चांगले जर काही किराणा दुकान असेल किंवा कुठलं कापड दुकान असेल याच्याकडे देतील दे परंतु आपलं मुलांचं भविष्य काय मुलांचं भविष्य काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मित्रांनो कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करा रियालिटी जाणा आणि त्या रियालिटीनुसार नाही तर मित्रांनो घरकाना घाटका ना इकडला ना तिकडला मित्रांनो मग घरचे बी आपल्याला म म्हणतात हे कधीपासून अभ्यास करतो यांनी नेमकं काय केलं तिकडं नाही समजलं मग कोणीच साथ देत नाही ज्यावेळेस मित्रांनो आपल्यावर वाईट दिवस येतात त्यावेळेस आपल्याला कोणी साथ देत नसतं ही रियालिटी आहे समाजामधली त्यामुळे मित्रांनो समाजाकडे दुर्लक्ष करा आपल्याला नेमकं काय चांगलं करता येईल याचा विचार करा नाहीतर मित्रांनो ज्यावेळेस पहा जर आपली वेळ चांगली असेल जर आपली वेळ चांगली जर असेल तर मित्रांनो आपले सर्वच जण आपले असतात परंतु आपल्या वाईट वेळ आल्याच्यानंतर नंतर मित्रांनो आपलं कोणीही नसतं फक्त आई वडील जर सोडले तर जर तुमचं लग्न झालं असेल तर मग ते त्यानंतर तुम्हाला समजेल पण नसल जर झालं तर आई वडील जर सोडले तर मित्रांनो तुमचं कोणीही नसतं आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देणारे फक्त आई वडील असतात ज्या वेळेस मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा करता आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचे दोन तीन वर्ष निघून जातात ज्या आता जे मुलं नवीन आहेत मित्रांनो त्यांना हे माहीत नसतं परंतु जे काही विद्यार्थी जुने झालेले त्यांना विचारा मित्रांनो आपल्याला समाजाला किती तोंड द्यावं लागतं किंवा आपले जवळचेच नातेवाईक सुद्धा आपल्याला किती टॉर्च करत असतात पुन्हा घेण्या देणं कोणाला काही घेणं देणं नसतं परंतु मित्रांनो आपल्याला टोचण्या मारल्या जातात टोचण्या मारल्या जातात किती दिवसापासून अभ्यास करतो काय करतो नेमकं काय म्हणजे नेमकं काय 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 तर वेगळाच विचार करतात काय काय म्हणतात हा मोज मस्ती करत असेल तिकडं किंवा फ्रेंड सर्कलमध्ये वेगळंच काहीतरी करत असेल असे खूप मित्रांनो हे रिॲलिटी ही समाजामध्ये रिॲलिटी आहे बाबा नो ही रियालिटी ही रियालिटी जाणार आणि त्यानुसार तुम्हाला दोन ते तीन वर्षात पोस्ट कशी भेटेल याचा विचार करा नाहीतर बस ना घरकाना घाटका ना इकडला ना तिकडं मग ना कोणी पोरगी देत ना काही देत मग हा मग आई वडील म्हणतात याला पोरगी देईन कोणी मग करायचं काय असं महत्वाचं हे सुद्धा मग नियुक्त नोकरी नाही लागत पोरगी सुद्धा देत नाही हे रिअलिटी आहे मित्रांनो मग असे प्रॉब्लेम येतात त्यामुळे आपल्यावर एवढे वाईट दिवस येऊ नये यासाठी या दक्षता घ्या यासाठी दक्षता घ्या त्याच्यामुळे तुम्हाला आता सांगतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एप्रिलच्या नंतर सर्व स्पर्धा परीक्षेचे जे काही जाहिराती मित्रांनो येणार आहेत त्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागा आता तुमची जी काय परिस्थिती ही परिस्थिती चांगली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता जी परिस्थिती मित्रांनो ही चांगली आहे परंतु जसे जसे दोन तीन वर्ष तुमचे उलटत जातील त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला समजेल की नेमकं काय कंडिशन आहे कारण की मित्रांनो मग एवढे बेकार दिवस येतात ती विचारूच नका तुम्ही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आतापासून सांगतो अभ्यास करा रे बाबा नाहीत मग एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर मग खूप बेकार कंडिशन होते लिस्ट कुठे पाहता येईल भूषण पाटील बोलतात कशाची लिस्ट तलाठी भरती कधी होणार आहे तर पहा तलाटी भरतीची जाहिरात मित्रांनो तुम्हाला पहिलं सांगितलं एप्रिलमध्ये तलाठी भरतीची जाहिरात ही येणार आहे एप्रिलमध्ये जाहिराती ही एप्रिलच्या नंतर मित्रांनो जाहिराती सर्व जाहिराती पडणार आहेत त्या परंतु रियालिटीचा आपण अभ्यास कसा पद्धतीमध्ये केला पाहिजे आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला मार्क किती चांगले चांगले मार्क आले पाहिजे चांगले चांगले म्हणजे बेस्ट चांगले चांगले म्हणजे कसे बेस्ट मार्क आपल्याला आले पाहिजे जेणेकरून आपलं परीक्षा झाली ज्या दिवशी परीक्षा होईल आणि ज्या दिवशी आपण पेपर सोडू आणि पेपर सोडून ज्या वेळेस आपलं शेंटरवरून बाहेर दरवाज्यातून बाहेर पडू त्याच वेळेस आपल्याला वाटलं पाहिजे की आपला रिझल्ट या पोस्टाचा आलेला आहे तसा अभ्यास करा कसा अभ्यास करा परीक्षा दिली शेंटरच्या बाहेर आले त्याच वेळेस ते शेंटरच्या दरवाजाकडे पाहायचं आणि वरती बस असं करायचं संपला तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट लागला पाहिजे पण तो तसे दिवस कधी येतील एक विचार करा मित्रांनो आता तुम्ही स्ट्रगल करता आता खूप काय स्ट्रगल करता लोक तुम्हाला नाव भेट ठेवतात मित्रमंडळी सुद्धा तुम्हाला काही साथ देत असतील काही साथ देत नसतील किंवा काहीचे लग्न झाले असतील तर ते म्हणतात माझं लग्न झाला आता तू कधीपर्यंत असा राहतो मला दोन मुलं झाले तरी तो अभ्यासच करतो ह्या असं होत असतं मग त्यावेळेस मित्रांनो तुम्ही विचार करा ज्यावेळेस तुम्ही लागसाल त्यावेळेस तेच माणसं म्हणतात बा यानं इतके दिवस अभ्यास केला परंतु याच्या जीवनाचं चीज झालं यानं मस्त लागला हुशार मुलगा होता ज्यावेळेस लागतं त्यावेळेस तुम्हाला म्हणतात हुशार होता नाही जर लागलं तुम्हाला किती येऊ द्या याला काही येतच नाही म्हणतात सरळ सरळ लोक हेच बोलतात त्यांच्या जिबील काही हाड नसतं सरळ सरळ बोल याला काही येतच नाही मग बसला हे अशा गोष्टी होतात मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा ह्या गोष्टी रियालिटी ह्या गोष्टी होतात त्यामुळे एवढे वाईट दिवस तुमच्यावर आले नाही पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो त्यामुळे मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक रविवारी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक योग्य दिशेने जाण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत बाकीच्या दिवशी तुम्हाला अभ्यास पहा मित्रांनो तुम्हाला अभ्यास करते वेळेस नसतं अभ्यास 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 आणि अभ्यास आपलं डोकं मॅड होऊन जाते कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो त्यामुळे एक रविवारचा दिवस ठेवूयात या रविवारच्या दिवसामध्ये आपण हशी हशी मजाकमध्ये मस्त गप्पा करत करत त्या ठिकाणी आपलं फ्रेश म्हणून नव्हत्या पहा तुम्ही अभ्यास करते वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अभ्यास करते वेळेस मित्रांनो करायचं काय खूप विद्यार्थी अभ्यास करतात तासांतास रीडिंगमध्ये बसतात लक्षातच राहत नाही बाहेर येतात मग आर्मी वाचलं आठवण्याचा प्रयत्न करतात काय वाचलं होतं गेलं लक्षातून डबल येतं डबल पुस्तक पाहते डबल पाच पाच दहा मिनटांना डबल ते विसरून जाते हे होते कशामुळे अशा गोष्टी होऊ देऊ नका तर यासाठी करायचं काय तर पहा यासाठी आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे यासाठी तुम्ही करायचं काय जर तुमच्या लक्षात राहत नसेल वाचलेलं जर तुमच्या लक्षात राहत नसेल आणि जर ते तुमच्या लक्षात राहिलं तरी हे कायमस्वरूपी जर तुमच्या लक्षात राहत नसेल निदान परीक्षेपर्यंत तरी लक्षात राहिलं पाहिजे ना बाकीचं एकदा नोकरी लागल्याच्यानंतर नंतर तुम्हाला काही लक्षात राहावं अगर खूप जण आहेत मित्रांनो नोकरी एकदा लागल्याच्यानंतर नंतर त्यांना काही लक्षात त्यांना विचारा काही तुमचे मित्र सुद्धा असतील त्यांना विचारा हा प्रश्न विचार तेव्हा अरे मी आता खूप दिवस झाले यार लागून आता मला काय आठवत नाही कारण की हे, हे का का जे काही मित्रांनो स्पर्धा परीक्षेचे मार्क आहेत किंवा हे जी के हे फक्त मित्रांनो नोकरीसाठी आहे एकदा नोकरी लागल्याच्या नंतर तुम्हाला कोणी विचारत नाही काही येतं का जात जे लागलं ते मी म्हणते अरे खूप दिवस झाले आता मी अभ्यास वाढवं मला काहीच माहीत नाही त्याचं तीन जरी वर्ष झाली तरी म्हणते मला येत नाही यार त्याचं आता हे होतं हे असं रिॲलिटी त्याच्यामुळे ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फक्त तुम्हाला नोकरीसाठी करा नोकरी लागण्यापुरता करा कारण की तुम्हाला नोकरी जर लागल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही मग तुम्हाला नोकरी जर लागली आणि तीन वर्षांत जर विचारलं गंगा नदीचा उगम कुठे होतो आलं काय नाही आलं का तुम्हाला नाही जरा तुम्हाला नोकरी कोणी काढून टाकणार नाही म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फक्त आपल्याला नोकरी मिळण्यापुरताच मर्यादित आहे ही रियालिटी आहे आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा रिअलिटी आहे मित्रांनो नाही तर ही रियालिटी जर नसली एखाद्या अधिकारी लोकांना जाऊन विचारा गंगा नदीचा उगम कुठं जातो ती महाराष्ट्रामध्ये किती किती जिल्ह्यातून जाते आणि किती राज्यातून वाहते विचार नाही येणार मग त्यांना काढून टाकणार का नाही फ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे मित्रांनो फक्त आपल्याला हे काय मित्रांनो हे आपल्याला काय म्हणता येईल फक्त फापट पसार आहे अभ्यास फक्त करा नोकरी लागा नोकरी लागल्याच्या नंतर सगळं पाहण्याचं सोडून जरी दिलं तरी काही घेण देण नाही ही रियालिटी आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला परीक्षाभिमुख अभ्यास करायचा जास्त मास्टर होण्यापेक्षा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून लवकरात लवकर या ठिकाणून निष्ठून जायचं जास्त यामध्ये नॉलेज बी नका घेऊ आणि कमी सुद्धा नका घेऊ परीक्षेपुरतं तुम्हाला महत्वाचं आहे ते घ्या पहा मित्रांनो तुम्हाला परीक्षेला वारंवार वारंवार वार परीक्षेला प्रश्न कुठल्या टॉपिकवर विचारले जातात हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही तोपर्यंत सक्सेस भेटत नाही जर मित्रांनो तुम्हाला सक्सेस हवा असेल तर आजपासून आत्तापासून आणि लगेच काय करायचं तर तुमची पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक भरती असेल परिचय पदाची भरती असेल मागचे जे काही प्रश्नपत्रिका दोन तीन पुस्तकांना तलाठी भरतीच एक आणा तुम्हाला सांगतो एक तलाटी भरतीचा ना एक परिचय पदाचा आणा म्हणजे क्लास फोरचं कुठलं हे सुद्धा आणा आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक तुमचं पोलीस भरती जाणार हे तीन पुस्तक तुम्ही लगेच घेऊन या आणि चार नंबरचे एक आणा की जे लिपिक पदासाठी बस चार पदाची प्रश्नपत्रिका आणा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि समोरच्या जे का परीक्षा येतील त्यावर त्या ह्या चारच पुस्तकाचा अभ्यास करून मित्रांनो तुम्ही समोरच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के तुमचा रिझल्ट येईल शंभर टक्के तुमचा रिझल्ट या ठिकाणी येईल कारण की पहा मित्रांनो तुम्हाला निदर्शन असेल पोलीस भरतीचे प्रश्न तलाठी भरतीला विचारले जातात तलाठी भरतीचे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात पदाचे प्रश्न काही तुम्हाला पोलिसला दिसतील आणि तेच पदाचे प्रश्न सुद्धा ग्रुप फोरचे तेच प्रश्न तुम्हाला तलाट्यामध्ये भेटतील ग्रामशोकमध्ये भेटतील काही पी एस आय एस टे लेवलचे सुद्धा गणित मित्रांनो तुम्हाला प क्लास फोरसाठी भेटतील म्हणजे मिक्समध्ये विचारलं जातं सगळं मित्रांनो म्हणजे पेपर जो काय काढला जातो मित्रांनो पेपर हा पन्नास टक्के सर्वसाधारण असतो वीस टक्के पेपर मित्रांनो फक्त वीस टक्के पेपर टप विचारला जातो तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा शंभर क्वेश्चनपैकी जर तुम्ही ह्या चार प्रश्नपत्रिका जर तुम्ही आणल्या मागच्या प्रश्नपत्रिका जर ह्या चार पदाच्या जर आणल्या आन आणि ह्या जर अभ्यास जर केल्या तर मित्रांनो जवळपास शंभर पैकी सत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन मित्रांनो मागचे विचारले जातात सत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन मागचे विचारले जातात हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तो तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस भेटत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आता मित्रांनो जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर करायचं काय एक घंटा झाल्याच्या नंतर जर तुम्ही मध्ये अभ्यास जर करत असाल एक घंटा झाल्याच्यानंतर थोडंसं रिडिंगच्या बाहेर पाच मिनिट या त्या पाच मिनटामध्ये मित्रांनो तुमचं मनोरंजनाचं गाणं असेल किंवा तुमचं मनोरंजनाचं कुठलं पाच मिनिटाची गोष्ट असेल तर ती करा परत तुम्ही जा आणि ती गेले ते मध्ये गेल्याच्यानंतर परत अभ्यास करा परत एक दिल तास झाल्याच्यानंतर परत बाहेर या परत मनोरंजनाचं कुठलं गाणं असेल किंवा कुठला तुमचा गेम असेल पाच मिनिटाचा किंवा कुठलं तुमचं आता वेगवेगळ्याच्या वेगवेगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात काही मुलांना क्रिकेटचे जे काही मित्रांनो हायलाईट पाव वाटत तर त्यांनी ते हायलाइट पाहा म्हणजे तुमची जी चॉईस असेल एक दीड तासाने किंवा रिडिंगमध्ये बसून पाहा पण परंतु रिडिंगमध्ये बसून पाहण्यापेक्षा थोडंसं पाच मिनिट रिलॅक्स वातावरणामध्ये या आणि रिलॅक्स वातावरणामध्ये आल्याच्या नंतर परत पाच मिनिटमध्ये जाऊन परत अभ्यास करा एक दीड तासाच्या नंतर एक दीड तासाच्या नंतर असं करत चला जर तुम्हाला अर्ध्या तासाच्या नंतर जर बोर होत असेल तर ठीक आहे सव्वा लागेपर्यंत अर्ध्या तासाच्यामध्ये बाहेर या नंतर करा काही काही विद्यार्थ्यांना तीन तीन घंटे जरी अभ्यास केला तरी त्यांना किती वेळ गेला हे समजतच नाही तर अशा विद्यार्थ्यांना आवश्यकता नाही म्हणजे आपल्यावर डिपेंड करत म्हणजे काय कशी गोष्ट असते मित्रांनो पहा आता तुमचं म्हणजे तुमचं सिच्युएशन काय ते तुम्हाला माहिती आहे कारण की आपण जे सांगू परंतु माझं सांगण्याचा अर्थ काय तुम्हाला समजला का, का जर तुम्हाला अर्ध्या तासाच्या नंतर जर होत असेल तर ठीक आहे अर्ध्या तासाच्या नंतर बाहेर या मग हळूहळू तुम्हाला सवं लागेल मग एक तासाच्या नंतर बाहेर या रिडिंगमधून मग नंतर दीड तासाच्या नंतर बाहेर या असं करत करत मित्रांनो तुम्हाला हळूहळू सव लागून जाईल आणि सव नाही जरी लागली तर ठीक आहे एक दीड तास अभ्यास केला पाच मिनिट बाहेर आला क्रिकेटचे तुमचं चौकार छक्क कोणी जमा असते हायलाईट दाखवतात ते पहा म्हणजे तुमची जी चॉईस असेल ती पहा ती चॉईस पाच मिनिटाच्या नंतर पाहिल्याच्या पर परत जा परत अभ्यास करा ह्या फ्रेश माइंडनं जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सक्सेस भेटेल तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आता लाईक केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लाईक करा एक वेळेस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लाईक करा चला लाईक करा मित्रांनो एक वेळेस तुम्ही लाईक करा दोन मिनिटामध्ये मी चला लवकरात लवकर लाईक करत चला असं डिस्क मित्रांनो पहा अभ्यास करते वेळेस आपल्याला काही गोष्टी काही महत्वाच्या सुद्धा असतात स्पर्धा परीक्षेमध्ये आपण काय केलं पाहिजे कुठला अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही नेमका नेमका अभ्यास करते वेळेस ना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा केवळ अभ्यास करू नका निस्ता अभ्यासच करू नका त्या अभ्यास करते वेळेस कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजे अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे हे तुम्हाला समजणं पाहिजे आता जर तुम्हाला स्पेशल क्लास थ्री जर करायची असेल स्पेशल जर तुम्हाला क्लास थ्री जर करायची असेल तर तुम्हाला आत्ताच मी सांगतो तुम्हाला स्पेशल क्लास थ्री करायची ठीक आहे चला मला सांगा आता कोणाला स्पेशल क्लास थ्री करायची तर तुम्हाला आता एक कान मंत्र देतो सक्सेस होण्याचा कालमंत्र मी तुम्हाला देतो तुम्हाला जेडीपी असेल कुठले आरोग्य शोक पदाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्हाला आता परत सांगतो फक्त आरोग्य शोक करा मग त्यामध्ये काय वाचायचं काय नाही वाचायचं जर तुम्हाला तलाठी भरती करायची असेल तर तुम्हाला कुठले विषय परफेक्ट करायचे हे मी तुम्हाला सांगतो चला लवकरात लवकर कमेंट करा तुम्हाला नेमकं व्हायचं काय आपापले सांगा कोणाला काय बनायचं जर तुम्हाला तलाठी बनायची असेल तर तुमचे कुठले तर सर एम आय डी सी पिऊन हेल्परच्या पेपर कधी होतील तर पहा मित्रांनो एम आय टी सी हेल्परचे पेपर हे मित्रांनो मार्चमध्ये तुम्हाला होतील कारण की फेब्रुवारीच्या एंड पर्यंत परंतु मार्चमध्ये याचे पेपर होतील एम आय सी सीचे तर पहा मित्रांनो जर तुम्हाला क्लास थ्रीची कुठली पोस्ट क्लास थ्रीची जर तुम्हाला कुठली पोस्ट काढायची जर असेल तर मागच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आणायच्या आहेत ह्या प्रश्नपत्रिका आणल्याच्या नंतर ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठच करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे तुम्ही वारंवार पाठ करायचं म्हणजे काही बसू नका वारंवार या ठिकाणी वाचत जा तुम्हाला लगेच त्याची माहिती कळून जाईल जर तुम्हाला जर तलाठी बनायचं जर असेल आता महत्वाचा मुद्दा सांगतो जर तुम्हाला तलाठी बनायचा असेल तर कुठले दोन विषय तीन विषय तुमचे परफेक्ट करायचे ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बनायचं त्या विद्यार्थ्यांनी तीन विषय परफेक्ट करायचे तर ते कुठले आणि ते कशातून करायचे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बनायचं तर पहा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बनायचं त्यांना सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इंग्लिश इंग्लिशच्या नंतर मित्रांनो दोन नंबरचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो तुमचा मराठी त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित हे जे कारकी जास्तीत जास्त बुद्धिमत्ताच विचारली जाते आपण बुद्धिमत्ताच कन्सिडर करूया त्यामध्ये गणित सुद्धा थोडंफार विचारलं जातं परंतु वीस पंचवीस क्वेशन पैकी फक्त पाच क्वेश्चन गणिता विचारले जातील बाकीची वीस तीस क्वे कोश, वीस क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला कशा विचारल्या जातात बुद्धिमत्तेवर तर मग आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय मित्रांनो इंग्लिश आता इंग्लिशमध्ये मित्रांनो तुम्हाला बाळासाहेब शिंदेसरांची इंग्लिश बेस्ट आहे बाळासाहेब शिंदेसरांची इंग्लिश बेस्ट आहे जर बा तुम्ही मित्रांनो आता बाळासाहेब सरांची जर इंग्लिश जर तलाठी भरतीसाठी जर केली तर मित्रांनो तुम्हाला बाकी कुठल्याही पुस्तकाचा यूज करण्याची आवश्यकता नाही ही रिअलिटी ठीक आहे बाकी कुठल्याही पुस्तकाची आवश्यकता नाही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि मागच्या प्रश्नपत्रिका ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो आता राहिला प्रश्न मराठीचा तर मराठीसाठी सुद्धा तुम्हाला बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबी हे दोन पुस्तकं तुम्हाला करा यूज करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता तर तुम्हाला पहा बुद्धिमत्तेसाठी अंकलगी सरांचं पुस्तक यूज करा आणि अंकलगी सरांसोबत तुम्हाला सतीश वशी सरांचं पुस्तक बुद्धिमत्तेचं यूज करा पहा तुम्हाला काय सांगतो हे पुस्तकं यूज करा त्याच्यानंतर मित्रांनो राहिला प्रॉब्लेम दुसरा तो म्हणजे मित्रांनो आता इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त फोकस हा हॉकॅब हो विचारला जातो तलाठी भरतीला यामध्ये ॲडम फ्रेस असेल त्याच्यानंतर मित्रांनो वन वर्ड सबस्क्रिप्शन असेल सिनोनिम्स असेल अँटोनिम्स असेल यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे जर तुम्हाला तलाठी व्हायचा असेल तर हा पाठांतराचा भाग तुम्हाला दररोज दोन दोन एक एक दीड दीड तास करायचा आहे हा पाठांतराचा भाग इंग्लिशचा ज्या विद्यार्थ्याची इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे तीन विषय ज्या विद्यार्थ्याचे ज्या दिवशी तुम्हाला मित्रांनो ह्या तीन विषयामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये सतरा अठरा जरी आले तरी चांगले मार्क आहेत तलाठी भरतीसाठी तुम्हाला मराठीला मित्रांनो जवळपास चोवीस ते पंचवीस क्वेश्चन आलेच पाहिजे आणि येतात आलेच पाहिजे म्हणजे येतात मराठीला तेवढे क्वेश्चन येतात तर हे ये क्वेश्चन येतील कधी निस्त पुस्तक वाचून मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत पुस्तक वाचून क्वेश्चन येणार नाहीत पुस्तकासोबत तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर कोणत्या मुलाला येतो क्लास थ्रीमध्ये तर जे मुलं जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडतात या मुलांना जास्तीत जास्त मार्क येतात आता याचं कारण काय जे मुलं क्वेश्चन पेपर सोडतात त्यांना जास्ती मार्क काय येतात याचं कारण काय तर याचं कारण आहे मित्रांनो क्वेश्चन रिपीट होतात आणि एखादा क्वेश्चन तुमच्या नजर खालून गेलेलं जर असेल तुमच्या लक्षात जरी नाही राहिला तरी सुद्धा मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला तो आठवतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्क देऊन जातो आणि तोच एक मार्क तुम्हाला पोस्ट मिळून जातो हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ते त्यामुळे मित्रांनो नेमका अभ्यास करते वेळेस आपण कुठला अभ्यास केला पाहिजे हे कळणं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो हे कळणं खूपच महत्वाचं आहे कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पाच ते सहा लाख मुलं महाराष्ट्रामध्ये परीक्षेची तयारी करतात सध्याच्या कंडिशनला पाच ते सहा लाख मुलं तयारी करतात मग या पाच ते सहा लाख मुलामध्ये मित्रांनो जागा किती निघतात मोजक्यात जागा निघतात त्यामध्ये मुलं काही यशस्वी होतात मग आपण यशस्वी का होत नाही खूप मुलांना खूप मुलांना मित्रांनो हाच प्रॉब्लेम आहे तासन तास अभ्यास करतात ता लक्षात राहत नाही तासन तास अभ्यास करतात ता लक्षात राहत नाही लगेच चर्चा अरे मी आताच वाचलो होतो माझ्या लक्षातून गेलं लगेच मित्राला म्हणतात अरे काय तुला काही येतच नाही की लगेच मध्ये डिप्रेशनमध्ये असं काय नसते येतंय किंवा नाही येत तुम्ही अभ्यास करता तुम्हाला येतंय परंतु मित्रांनो तुम्हाला आता सांगतो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल क्लास थ्रीमध्ये बोलतो हा तुम्हाला पी एस आय एस टी एस साठी जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये अभ्यास करणंच महत्वाचं आहे परंतु मी क्लास थ्री विषयी तुम्हाला सांगतो जर क्लास थ्रीमध्ये जर मित्रांनो तुम्हाला कोणतीही जर तुम्हाला पोस्ट जर हवी असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका आणि आता जे काय मी दोन माग पा, चार पाच मिनिटापूर्वी जे काही तुम्हाला पुस्तक सांगितले हे पुस्तक रेफर करा शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटेल शंभर टक्के ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस मध्ये सक्सेस व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी उद्याच मित्रांनो जे काय मी प्रश्नपत्रिका सांगली हे प्रश्नपत्रिका घेऊन आणा आणि ह्या प्रश्नपत्रिका मित्रांनो अभ्यासायला सुरुवात करा ज्या दिवशी तुमची जाहिरात पडेल तोपर्यंत तुमच्या ह्या प्रश्नपत्रिकेवर दोन रिव्हिजन झाले पाहिजे किती झाले पाहिजे दोन रिव्हिजन झाले पाहिजे ते लक्षात राहू अगर न राहू कारण की एक वेळेस वाचल्याच्या नंतर कोणाच्याच लक्षात राहत नाही किती हुशार द्या लक्षात राहत नसतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास समुद्राच्या पाण्यासारखा आहे ते टेन्शन नाही घ्यायचं की मग मी वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नाही ठीक आहे आज नाही लक्षात राहिलं डबल उद्या वाच उद्या जर नाही राहिलं परवा दिवशी डबल वाच पाच मिनिट वाच दहा मिनिट वाच ते तुमच्या हळूहळू हळू लक्षात राहील परंतु डिप्रेशन मध्ये येऊन चला मग हाच टॉपिक मला आजच वाचला आणि आजच माझ्या लक्षात राहील असं होत नाही असं जर करीत बसाल तर मित्रांनो आपली अवस्था अशी होईल गा गाडीचं जे काही चाक असतं ते गाडीचं चकपा घासा जे काही त्यांचा जो काही अँगल असतो त्यालाच गोल 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 फिरतं आणि ते फिरत असताना त्याला काय करतं मित्रांनो त्याला बारीक बारीक करत जातं मग बारी बारी ते बारीक बारीक करत जातं ते तुटून जातं ते तुटल्याच्या नंतर मग चाक कुठं पडतं हे चाकालाच चा मिळणार मग ते आपली तशी अवस्था होऊन जाईल आपल्यालाच मिळणार आपण कुठं पडलो अभ्यास तर केला परंतु कुठं गेला मिळच नाही मग आपलं होईल ते खटारा एक चाक मोडलं हे अशी अवस्था होऊ देऊ नका मग ना कोणी पोरगी देणार ना कोणी काय देणार मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेव मग लग्न सुद्धा होणार नाही घरचे म्हणते हे ठोंबळ्या एवढा मोठा झाला कोवापासून अभ्यास केला याचं पोरग लागलं त्याचं पोरग लागलं हे लागलाच नाही घरच्याला मग आई वडील तरी समजून घेतील पण पाहुणे राहणे मा मा मग तर काही विचारच नाही त्याचा मग म्हणतात हा ठोळा तिकडे राहिला लागलाच नाही मायबापाला बरबाद बर्बाद करून टाकलं या बिचाऱ्यांनी कसे दिवस काढल्या त्यांना काय माहित नसतं हे वडापाव खाऊन दिवस काढतोय मेसचे पैसे कवा देतो ते मेसवाल्याला उधारी ठेवते ते मेसवाला मेसच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय तरी हे मनात घुसतोय काय त्याला अर्थच नाही ते पर्यायच नसते ते दिवसच तसे असतात हे लय मोठा भानगडे त्याच्यामुळे हे असे दिवस येऊ देऊ नका त्याच्यामुळे अभ्यास करा त्याच्यामुळे अभ्यास करा वनरक्षक भरती कधी होणार आहे वनरक्षक भरतीला काल मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे वनरक्षक भरती मित्रांनो लवकरच येणार आहे वनरक्षकाची भरती लवकरच येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलं नसेल तर मित्रांनो लाईक करून घ्या एमआयडीसी मध्ये पिऊनचा प्रमोशन होते का ज्युनियर इंजिनिअरिंग या पोस्टसाठी तर पाहा मित्रांनो जर तुम्ही पिऊन जर लागले तर तुमची डायरेक्ट इंजिनिअरिंगसाठी पोस्टिंग होणार नाही तर हळूहळू तुमची पोस्टिंग होत जाईल तुम्हाला पहा आता एक रियालिटी आता एक रियालिटी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही किती शिकलेले आहात तुमचं इंजिनिअरिंग झालं तुमचं डॉक्टरचा कोर्स आता वाले तर घेऊन दे नाही कारण की ती त्याचे प्रायव्हेट दवाखाने टाकतात त्यांना कुठे त्यांना काही मरण नाही डॉक्टरवाल्यांना फक्त मरण येतं मित्रांनो हेच आर्टवाल्यांना जास्त तुमची इंजिनिअरिंग जरी असेल तर तुम्ही क्लास फोरची जरी परीक्षा जरी दिली असेल तर त्याला खा कमी मानू नका ग्रॅज्युएशन जरी असेल तुम्ही क्लास फोरची जर पोस्ट दिली असेल आणि त्या ठिकाणी जर लागली तर मित्रांनो तुमचं नशीब माना ग्रॅज्युएशन होऊन जा जर तुम्हाला प क्लास फोरची जरी पोस्ट भेटत असेल तर नशीब माना एकदा तुम्ही गव्हर्मेंट सिस्टीम मध्ये भेटल्याच्या नंतर क्लास फोर जरी भेटली तर खात्यांतर्गत मित्रांनो तुम्हाला इजी जातं खात्याअंतर्गत तुम्हाला इजी जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही किती शिकलेत यापेक्षा तुम्ही आता सध्याच्या कंडिशनला मित्रांनो नोकरी महत्वाची आहे तुमचं शिक्षण महत्वाचं नाही काही काही मुलं बारावी शिकलेले आहेत ते गव्हर्नमेंट जॉबला आहेत काही काही मुलं यमेच करत बसली चालले कॉलेजला कॉलेजला गेल्याच्या नंतर सगळं धिंगाणा धिंगाणा कॉलेजला जातात कॉलेजला येतात काय तर ये करतो मी एम ए करतो हा बारावीपासून बारावीला शिकला आणि बारावीच्या नंतर गव्हर्नमेंट जॉब करतो हा एम ए करून अजून काही शिकलेले ना लग्न ना काय अरे माझं एम ए झालं पण कोणी पोरगी देत नाही काय शिकला एम ए शिकला का पोरगी देऊ काय करतोय शिक्षणाला शिक्षणाला महत्व नाही सध्याच्या कंडिशनला मित्रांनो शिक्षणाला महत्व नाही तुमचं शिक्षण पाहून किंवा डिग्री पाहून तुम्हाला कोणी व्हॅल्यू देत नाही पोस्ट महत्वाची त्याच्यामुळं माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही किती जरी शिकलेले असाल तुमचं इंजिनिअरिंग जरी झालं तर क्लास साठी सुद्धा प्रयत्न करा सध्याच्या कंडिशनला नाहीतर मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये झेडपी भरती झाली होती दोन हजार पंधराच्या नंतर आज दोन हजार बावीस उलटलं झेडपीच्या आत्तापर्यंत परीक्षा नाहीत म्हणजेच मित्रांनो तुम्ही विचार करा पंधरामध्ये परीक्षा झाल्या आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आज पाचवं ते सहावं वर्ष चालू आहे मग मला सांगा पाच ते सहा वर्ष जर तुमची डिग्री कम्प्लीट झाली असेल म्हणजे डिग्री तुमची कंप्लीट होणार मित्रांनो एकवीसशे या बावीसशे वर्षी तिथून सहा वर्ष तुमचे ते बोंबल चाललेत ना परीक्षा हो गया ना काही कितीपर्यंत चालले तुम्ही डायरेक्ट सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत त्याच्यानंतर कधी होईल याची गॅरंटी नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमची डिग्रीपेक्षा सर्वप्रथम पोस्ट घेण्याचा प्रयत्न करा क्लास फोर असो कुठलीही असो सर्वप्रथम पोस्ट घेण्याचा प्रयत्न करा पोस्ट लागल्याच्यानंतर तुम्ही त्या गव्हर्नमेंट सिस्टीमध्ये जाता त्याच्यानंतर तुम्हाला खात्याअंतर्गत मित्रांनो तुम्ही पोस्ट काढून लगेच वरती निघून जाता त्यामुळे मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या डिग्रीपेक्षा आपलं शिक्षण किती झाले याच्यापेक्षा पहा मित्रांनो तुम्ही किती जरी शिकले किती जरी शिकले आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जर अभ्यास जर जार नाही जर केला तुमचं पहा जर तुमचं एम ए झालं असेल पहा आता दोन एक उदाहरण देतो तुम्हाला जर तुम्ही दोघं जण मित्र असाल ठीक आहे आता मी आणि तुमचा दुसरा एक आपून समज मी आणि आता तुम्ही जे बोलतात एक जण आपून मित्र आहे ठीक आहे आता उदाहरणार्थ मित्रांनो तुम्ही बारावी झाली बारावी झाल्याच्या नंतर तुम्ही मुक्त विद्यापीठला ऍडमिशन घेतलं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता बारावी होऊ ना ठीक आहे बारावी होऊन म्हणजे तुम्ही कॉलेजला जात नाही तिकडे काय नाही ग्रॅज्युएशनला का फक्त मुक्त विद्यापीठला ॲडमिशन परीक्षेला जातात तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता ठीक आहे आता उदाहरणार्थ माझी बारावी झाली तुमची माझी बारावी सोबत झाली मी बारावी केली मी मोठ्या शाणमध्ये जाणार की चला माझी बारावी निघली आता मी एम ए करतो ग्रॅज्युएशन रे करतो रेग्युलरमध्ये करतो रेग्युलरमध्ये करतो कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये मग गेल्याच्या नंतर मग ते तो अभ्यास करतो का काय करतो ते आलंच माहीत ठीक आहे मग दोन वर्षाच्या नंतर ह्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतो याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतो तर हा कुठं तरी लागून जातो मग हे काय म्हणतोय मी बारावी लागलो हा ग्रॅज्युएशन हाय हालला असाच जसल तसात तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची बारावी जरी झाली असेल ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तुम्ही रेग्युलर जर करता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएशनला काही व्हॅल्यू नाही तुम्ही माझं तर सरळ तुम्हाला सल्ला आहे जर तुमचं आर्ट जर असेल तर बारावी झाल्याच्यानंतर सरळ स्पर्धा परीक्षेची तयारी करा आणि इकडे मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्या नाहीतर तुम्ही रेग्युलर ग्रॅज्युएशन करायला रेग्युलर एम ए करायला तुमच्या जीवनाची वाटच लागणार ही आहे वाटच लागणार तुमच्या जीवनाची हे तुम्हाला आताच सांगतो तुम्ही एम ए केलं रेग्युलर केलं काही जरी केलं स्पर्धा परीक्षेमध्ये ते एम ए फेमीचं काय विचारित नाहीत काय विचार तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा पेशलच अभ्यास करावा लागेल हे तुम्हाला आताच सांगतो स्पर्धा परीक्षेचा पेशलच अभ्यास करावा लागेल नाही तुम्ही एम एच करायला मी कॉलेजला जातो आणि एम ए करतो विण बून मस्त लगे टकाटक परंतु ज्या वेळेस ग्रॅज्युएशन होतं ज्या वेळेस एम ए होतं किंवा आपला मित्र कुठंतरी लहान मोठ्या पोस्टवर लागून जातो आणि आपण काय मी एम ए केला फक्त ते सांगायसाठी मग सांगायची सुद्धा लाज वाटते ही परिस्थिती आहे मित्रांनो मग सांगायची सुद्धा लाज वाटते काय शिकला तू एम ए शिकला काय करतो काहीच नाही करत काय करत ही रियालिटी आहे मित्रांनो रिॲलिटी जाणा स्पर्धा परीक्षेमध्ये येते वेळेस किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आल्याच्यानंतर नंतर रियालिटी जाणा आणि रिअॅलिटीच्या नंतर मित्रांनो नाहीत मग खूप मुलं आहेत मित्रांनो आज एम ए करतात शेती करतात काही काही मुलं बारावी करून स्पर्धा परीक्षेकडे गेली लागून गेले आणि हा एम ए करून शेती करते ही रियालिटी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची रियालिटी त्यामुळं तुमचं शिक्षण किती झालं याच्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला पोस्ट भेटणं महत्त्वाचं आहे तुम्ही आता सध्याच्या कंडिशनला तुम्हाला क्लास फोरची पोस्ट भेटू किंवा कुठली पोस्ट भेटू पोस्ट भेटल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही नंतर अभ्याससुद्धा करू शकता सध्या पहिले तर मित्रांनो पहा पोस्ट नंतर पुस्तकातूनच अभ्यास व्हायचा परंतु आता मित्रांनो पुस्तकाची अभ... आवश्यकताच नाही पुस्तकापेक्षा जास्ती मुलं मित्रांनो आता मोबाईलमधून अभ्यास करत आहेत डिजिटल दुनिया निघली ऑनलाईनची दुनिया झाली त्याच्यामुळं सर्वच ऑनलाईन येत आता मित्राला जरी भेटायचं प्रत्यक्ष भेटायला जायची गरज नाही व्हिडिओ कॉल व्हायला आहे व्हिडिओ कॉल नाही जरी केला तरी त्याचा फोन वर आपला कॉन्टॅक्ट व्हायला आहे त्याच्यामुळे भेटायची आवश्यकता नाही त्यामुळे ना इथू दांडीचा खेळ राहिला नाही पहिले पहा कबड्डीचा खेळ होते विठू दांडीचे खेळ होते क्रिकेटचे खेळ होते ना कोणी आता क्रिकेट खेळते फक्त आता ते पबजी फिबजी काही विद्यार्थी खेळतात ते पबजी म्हणजे काय असते ते आपल्याला नाही कळत पण म्हणजे ही ऑनलाईनची अशी दुनिया झाली म्हणजे पहा मित्रांनो काळानुसार बदल होत जातात काळानुसार बदल होत जातात त्या बदलच्या परिस्थितीनुसार आपल्यालासुद्धा बदलणं महत्त्वाचं आहे नाहीतर माझं ग्रॅज्युएशन झालं मला तहसीलदारच बनायचं आहे तहसीलदार बनू 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 मित्रांनो आमच्या गावामध्ये एक मुलगा होता बनायचं तर मनी कलेक्टरच बनायचं गावामध्ये एक लालदिवीची गाडीच घेऊन यायची भले त्याचं अडतीस वर्ष वय झालं आता कुठंच लागला नाही आता क्लास फोरच्या बी जागा निघणार तर जागाच नाही निघणार तर लागणार कुठून जागाच निघणार ही अशी अवस्था येते त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे कंडिशन तुमच्यावर येऊ देऊ नका हे दिवस तुमच्यावर येऊ देऊ नका अभ्यास करा चांगला कुठल्याही पोस्टला कमी मानू नका क्लास फोरची असेल क्लास थ्रीची असेल किंवा कुठलीच चा, चांगलं तुमचं नशीब असेल तर क्लास टू क्लास वन ऑफिसर झाले तर हे तर चांगलंच आहे परंतु सध्याच्या कंडिशनला कुठल्याही पोस्टला कमी मानू नका शिपायच्या जरी जागा निघल्या तर फॉर्म भरून टाका तुमचं ग्रॅज्युएशन जरी असलं तर प्रमाणिकपणे सांगा शिपायासाठी मी फॉर्म भरले आहे आणि नाही जरी सांगितलं तर स्वतः मनामध्ये ठेवा आणि फॉर्म भरून टाका नाहीतर मग ग्रॅज्युएशन झालं माझं आणि मग मी आता ग्रॅज्युएशन झालं तर आता मी हे करणार नाही तर ह्या गोष्टी होऊ देऊ नका रे ह्या गोष्टी होऊ देऊ नका त्यामुळे रियालिटी जाणार स्पर्धा परीक्षेची आणि कंटिन्यू अभ्यास करा आणि या ठिकाणी तुम्ही सक्सेस व्हा खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी हा ते बरोबर आहे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी मग पहा मित्रांनो मग शिळी कुटके पण भेटत नाहीत अशी अवस्था ही खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी ही रियालिटी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची रियालिटी आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना स्पर्धा परीक्षाच नाही शेती क्षेत्रामध्ये करत असताना मेंढीपालन काही लोक मेंढीपाळन कुक्कुटपालन करून सक्षस झाले कितीतरी वर्ष त्याची वर्षाची लाखो रुपयाची उलाढाली या ठिकाणी होत असते तर त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना त्याची रियालिटी जाणार स्पर्धा नाही तर रियालिटी जाणार नाहीतर मित्रांनो खूप बेकार कंडिशन होते जे मुलं पाच पाच सहा सहा वर्षापासून तयारी करतात त्यांना भेटा आपल्या गावामधला असेल कोणी किंवा नातेवाईकामधलं जर कोणी असेल तर त्याला भेटा बाबा तू स्पर्धा परीक्षा इतक्या दिवसाची करतो तर मग तुला काय त्रास झाला ती स्पर्धा परीक्षे वेळेस मग मी करू काय नाही काय ह्या गोष्टी तुम्हाला त्यांना विचारा मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला रियालिटी समजेल ही स्पर्धा परीक्षेची रियालिटी आहे काय रिॲलिटी समजून घ्या आणि त्याच्यानुसार जा हे मित्रांनो तुम्हाला कोणी सांगणार आहे फक्त म्हणणार अभ्यास करा अभ्यास करा ना अभ्यास करा पण ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं सुद्धा महत्वाचं आहे ह्या ही अशी माहिती मित्रांनो तुम्हाला खूप कमी चॅनल करून भेटत असेल कारण की वास्तविकता जर कोणाला जर वास्तविकता जर दाखवली तर कोणाला सुद्धा वास्तविकता दाखवल्याच्यानंतर म्हणतात हे येड आहे याला काही समजत नाही ही समाजाची रियालिटी आहे कारण की पा गोष्ट गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्याला स्वतःला ठेस लागते किंवा ज्यावेळेस मित्रांनो आपल्या स्वतःवर वाईट दिवस येतात त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला समजून जाईल तोपर्यंत समजणार नाही कारण की पहा मित्रांनो जे लोक सक्सेस होतात ते लोक मित्रांनो पहा मी असं केलं मी तसं केलं मी दोन वर्षात पोस्ट काढली मी एका महिन्यात सहा महिन्यात पोस्ट काढली असं सांगतात परंतु त्यांनी अगोदर खूप घासलेलं असतं ते सांगण्याच्या गोष्टी असतात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर आईवडिलाचे स्वप्न साकार करायचे असतील तर आपल्या आईवडला आपण कुठलंही कार्य करत असताना सर्वप्रथम आपल्या आईवडला डोळ्यासमोर आणा मित्रांनो मग जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मित्रांनो आपल्यावर जबाबदारी पडते आपल्या आईवडील माथारी होत जातात त्यांचा आपल्याला आधार बनायचा असतं आपल्या कोणाच्या तरी बहिणीचं लग्नजवळ येतं त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता लागते अशा गोष्टी मित्रांनो येतात आणि आपलं वय वाढत जातं त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला नोकरी नाही लागत मग मित्रांनो आपण केलेल्या मेहनतीचं आपल्याला फळ नाही भेटलं तर मित्रांनो आपलं आयुष्य खूप बेकार जातं ही रियालिटी आहे त्यामुळे मित्रांनो मी पदाशे, पदाशे, एक एक तुम्हाला आत्ताच सांगू इच्छितो शिपाई पद असेल कुठलंही पद असेल कमी मानू नका गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये एक एकदा घुसल्याच्यानंतर खात्यांतर्गत तुम्ही परीक्षा देऊ शकता ही रियालिटी आहे स्पर्धा परीक्षेमध्ये येत असताना मित्रांनो तुम्हाला रिॲलिटी जाणणं हे खूप महत्वाचं आहे काही काही विद्यार्थी मित्रांनो माझ्यासोबत एक मित्र होता दोन मुलं नंतर सुद्धा मित्रांनो तो दोन मुलाला सोडून जवळपास तीन ते चार वर्ष औरंगाबादला तयारी केली तीन ते चार वर्ष औरंगाबादला तयारी केली आणि त्याच्यानंतर मित्रांनो तो शिपाई झाला म्हणजे मित्रांनो त्याचा मुलगा आज आणि त्याच्यानंतर तो आता लागलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे अगोदरच आणि अगोदर मित्रांनो तोच मुलगा तलाट्याच्या जरी भरती आले तर फॉर्म नाही भरायचा नाही म्हणायचा मला पी एस आयच व्हायचं नाही मला पी एस आयच व्हायचं तीन वेळेस मित्रांनो पी एस आयच्या मेन परीक्षेला गेलेला विद्यार्थी आहे आणि तो आज शिपायाची नोकरी करतो ही रियालिटी आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या परीक्षेला तुम्हाला मार्क आले म्हणजे तुम्ही खूप हुशार आहेत किंवा एखाद्या परीक्षेला तुम्हाला कमी मार्क आले म्हणजे तुम्ही खूप ढहेल आशातला प्रकार नसतो स्पर्धा परीक्षेमध्ये आशातला प्रकार नाही मित्रांनो औरंगाबादमध्ये एक त्या शिवचं मला नाव आठवत ना मित्रांनो लेडी शिव होती त्यावेळेस मित्रांनो ती रँक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मुलापैकी मित्रांनो तिसऱ्या नंबरवर आली होती युपीएससी मधून महाराष्ट्रातल्या तिसऱ्या मुलामध्ये तर त्यावेळेस तिला विचारलं होतं जर दुसऱ्या वेळेस जर परीक्षा जर झाली तर तुम्ही महाराष्ट्रातल्या तिसऱ्याच म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरच असाल का तर त्यावेळेस मित्रांनो तिला सांगितली स्पर्धा परीक्षा अनिश्चिततेचा खेळ आहे पावसासारखा खेळ आहे पाऊस कधी येईल सांगता येत नाही ढग जरी गरजले तरी पण पाऊस येईल याची गॅरंटी नाही ढग जरी नसले तरी बदाबदा पाऊस पडून जाईल ही अशी स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला आज मार्क आले म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला तेवढेच मार्क येतील ते असं नसतं कमी जास्त मार्क होऊ शकतात एक मार्क जरी कमी झाला तर मित्रांनो तुमची पोस्ट जाऊ शकते परंतु मग तो एक मार्क मित्रांनो तुम्हाला त्यावेळेस समजेल की ज्या वेळेस तुमची पोस्ट निघून जाईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला समजेल वनरक्षक दल कोण बोलतं वनरक्षक दल वनरक्षक बदल बोला तर पहा मित्रांनो वन रक्षक बदल मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं वन रक्षकाला मित्रांनो काल या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो वनरक्षकाची जी काही जाहिरात आहे मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पडणे शक्य त्याच्या अगोदर सुद्धा पडेल परंतु मित्रांनो फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पडेल वन विभागाची मित्रांनो तुम्हाला सांगतो वन विभाग आणि पोलीस भरती ह्या शंभर टक्के भरत्या आहेत ह्या दोन भरत्या शंभर टक्केच होणार आहेत वन विभाग आणि पोलीस भरती ह्या भरत्या शंभर टक्के होणार आहेत त्यामुळे मित्रांनो आता त्याची माझं काय म्हणणं आहे मित्रांनो एप्रिल पासून सर्व भरत्याच्या जाहिराती पडणार आहेत त्यामुळे जाहिराती कधी येतील जाहिराती कधी येतील जाहिरात कधी येतील असं मनामध्ये मनामध्ये सारखं 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 तेच तेच तुंटून वाजू नका दोन 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 असं वाजत बसू नका नाहीत मग आपल्या जीवनाचं तुंतून व्हायला वेळ लागणार नाही नाहीतर मग जाहिरात कधी येईल वाजवा तुतून नाहीत मग आपल्याला तुंतूनच वाजवावं लागेल आपल्या जीवनाचं तुंतून होईल त्याच्यामुळे जाहिराती कधी येतील जाहिराती कधी येईल जाहिरात कधी असं तुंतून वाजत बसू नका असं तुंतून जर वाजिलं तर आपलं तुंतून होऊन जाईल त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जाहिराती एप्रिल हे असं मनामध्ये कन्सिडर करा की एप्रिलच्या नंतर जाहिराती येणार आहे त्यानुसार अभ्यास करा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये रियालिटी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये जर आपण जाहिराती कधी दिशील असं तुंतून जर वाजवलं तर आपलं तुंतून होऊ देऊ नका नाही जर आपलं जर तुंतून जर झालं तर आपला, हो आपला, आपला बॅड कोणी वाजील ढम 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 इकून बिन ण इकून जरी फुटला ती इकून वाजतील इकून फुटला तर इकून वाजेतील कारण की पाय मित्रांनो लोकायला मग तेच काम असतं आपण जीवनामध्ये अपेशी झालो मित्रांनो तर लोक आपला बॅड वाजवतात मग सगळं मित्रांनो आपला बॅड वाजून जाईल मग आपला बॅड वाजू द्यायचा का नाही वाजू द्यायचा हे आपल्यावर रिअल हे आपल्यावर डिपेंड करतं त्यामुळे मित्रांनो आपण जीवनामध्ये अपयशी झाल्याचे आपण आप सक्सेस झाल्याच्या नंतर पहा मित्रांनो तेच लोक म्हणतात की हा खूप हुशार होता म्हणून लागला आणि जर किती हुशार जरी असेल तुम्ही जीवनामध्ये सक्सेस नाही झाले तर मित्रांनो लोक तुमच्या माघारी तुम्हाला काही पण म्हणतात ही रियालिटी त्याच्यामुळे एवढे वाईट दिवस आपल्यावर येऊ देऊ नका ही रियालिटी आहे त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करत असताना रिॲलिटी जाणार ही तुम्हाला रियालिटी मी आत्ताच सांगितलेले आहे जाहिरातीची वाट पाहू नका हे जर आपलं जीवनाचं तुंतुनं जर होतं जर नसेल तर अभ्यास करा नाहीतर मग आपलं तुंतून होण्याला वेळ लागणार नाही नाहीतर आपलं दररोज आहे ग्रुप डीचा रिजल्ट रिझल्ट कधी लागणार ग्रुप सीचा रिझल्ट कधी लागणार याला विचार त्याला विचार आणि ते काही कोर्टामध्ये मॅटर आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत काहीच होणार नाही ग्रुप डी विषयी मित्रांनो कुठे तुम्हाला पाहता मी ग्रुप डी विषयी मित्रांनो जर हिडो जर टाकला तर त्याला खूप हिव येतात आणि जर स्पर्धा परीक्षेविषयी अभ्यासाचा हिडो जर टाकला तर त्याला ह्यू येत नाहीत म्हणजेच सध्या बुद्धर्थ्याची मानसिकता कशी ग्रुप डीचा निकाल निकल कधी लागेल ग्रुप सी चा निकल काय कुठून काही जर भेटलं की लगेच हिडो क्लिक करतात की लगेच पाहतात अरे तुमचा वेळ जात आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत काहीच होणार नाही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो काहीच होणार नाही त्यामुळे मित्रांनो हे तुंतून वाजू देऊ नका नाहीतर आपलंच तुंतून होऊन जाईल पा एक गोष्ट लक्षात ठेवा जाहिरात कधी येईल जाहिरात कधी येईल असं पा आपण पाहत बसून तर पा अक्षयने या ठिकाणी तुंतून पाठवेल हे तुंतूनच आपलं वाजून जाईल लक्षात ठेवा मग आपलं तुंतून वाजू द्यायचं नाही नाहीतर आपण त्या तुंतुण्याची तार बनवून जातो पा कोणी आणि वाजून जाते चांगलं वाजवलं वाजवा दन 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 धन हे मित्रांनो हे तुमच्यावर डिपेंड करते त्याच्यामुळे तुंतून होऊ देऊ नका अभ्यास करा नाहीत ग्रुप ड ग्रुप क ग्रुप ड ग्रुप असं होऊ देऊ नका ऐंशी जण आपल्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत चोपन्न लाईक आहे तर मित्रांनो लाईक करून द्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केली नसेल तर लाईक करून द्या नाहीतर मग तुंतून होऊन जाईल तुंतून होऊ देऊ नका शहात्तर जण आपल्यासोबत आहेत पंचावन्न लाईक आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केली नसेल तर लाईक करून द्या गिटार तर गिटार सुद्धा वाजव बँड जर वाजवतील गिटार वाजतील सगळंच वाजवतात ज्यावेळेस आपण होऊ त्यावेळेस लोक आपलं सगळं माघ माघारी वाजवत असतात त्याच्यामुळं हे आपल्यावर असे दिवस येऊ हो देऊ नका नाहीत मग कोणी लग्नाला बी मुलगी देत नाही मग अशी रिॲलिटी होती मित्रांनो त्याच्यामुळं हे होऊ देऊ नका कारण की मित्रांनो तुम्हाला बरेच चॅनल तुम्हाला असे भेटतील की तुम्हाला अभ्यासाविषयी माहिती देतील परंतु रिॲलिटी काय स्पर्धा परीक्षेची रिॲलिटी काय आहे गव्हर्नमेंट चार चार पाच पाच वर्षे जागाच काढत नाही मग काय जागा काढा जागा काढा जागा काढा जागा काढा गव्हर्मेंट काय जागा काढत नाही गव्हर्मेंट हां जागा काढत आहेत आम्ही ह्याच प्रॉब्लेम आहे आम्हाला तोच प्रॉब्लेम आहे असं असं गव्हर्नमेंट म्हणतं ढकलत ढकलं जायचं बरं ठीक आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर मित्रांनो म्हणजे दोन हजार वीसच्या मार्चमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या केरळ राज्यामध्ये आढळला होता म्हणजे नऊ मार्चपासून म्हणजे जो मित्रांनो मार्च महिन्यापासून दोन हजार वीसच्या मार्च महिन्यापासून कोरोना आला परंतु त्याच्या अगोदर दोन ते दो ती तीन वर्षामध्ये मित्रांनो कोरोना नव्हता मग दोन हजार चौदाच्या नंतर गव्हर्नमेंट बदललं त्याच्यानंतर परीक्षा झाल्या का झेडपीच्या परीक्षा त्याच्यानंतर का नाही झाल्या मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये झेडपीची परीक्षा झाली विचार करा दोन हजार पंधरा मित्रांनो एका दिव एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि जर तुम्ही एका पदाने मित्रांनो मी दोन हजार पंधराच्या ग्रामशोक भरतीमध्ये दोन हजार पंधराच्या ग्रामशोक भरतीमध्ये मित्रांनो जालना जिल्हा परिषदला जिल्ह्यामधून दुसरा होतो मित्रांनो एक जागा होती आमच्या एन टी सीची जिल्ह्यामधून दुसरा होतो तर मित्रांनो त्यामध्ये माझा बेचाळीस नंबरचा प्रश्न अजून सुद्धा मित्रांनो मला आठवतो बेचाळीस नंबरचा प्रश्न माझ्या दोन वेळेस गोल झालेला आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो माझी पोस्ट गेली होती ग्रामशोकची दोन हजार पंधरामध्ये पोस्ट गेलेली आहे तेव्हापासून जागा आल्या नाही जर विचार करा मित्रांनो दोन हजार पंधरामध्ये एखादा विद्यार्थी जिल्ह्यातून दुसरा येतो आणि त्या ठिकाणी त्याची पोस्ट जाते आणि सलग मित्रांनो सात वर्षे ती परीक्षा होत नाही त्यावेळेस मित्रांनो त्या विद्यार्थ्याची परिस्थिती काय असेल स्वतः मित्रांनो मी जिल्हा परिषद जालना जिल्हा परिषदला जिल्ह्यामधून एन टी मधून जिल्ह्यामध्ये दुसरा होतो ते सुद्धा मित्रांनो बेचाळीस नंबरचा प्रश्न जर माझ्याच्या दोन वेळेस गोल झाला जर नसता तर त्या ठिकाणी मी जिल्ह्यामध्ये दुसरा असतो तर मित्रांनो ही रियालिटी स्पर्धा परीक्षेची जाणून घ्या दोन हजार पंधरामध्ये जिल्हा परिषद जालना या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी एका मार्काने मी या ठिकाणी हुकलेलं आहे म्हणजे जिल्ह्यामधून एन टी सीच्या मुलामधून मित्रांनो मी जिल्ह्यामध्ये दुसरा होतो तेव्हापासून मित्रांनो ग्राम भरती झालेली नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही एका मार्काने जर झाले एका जर मित्रांनो एका मार्काने जर तुमचं या ठिकाणी जर पोस्ट जात असेल आणि सहा ते सात वर्ष मित्रांनो जर तुम्हाला त्याची वेट करावी लागत जर असेल जर तुमचं त्यावेळेस जर वर्ष जर पंचवीस वर्ष जर येत असेल आणि सात वर्ष जर मित्रांनो तुमची परीक्षा नाही झाली डायरेक्ट तुम्ही बत्तीसच्या घरामध्ये चालले किती डायरेक्ट बत्तीसच्या घरामध्ये जाता ही रियालिटी आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेची ज्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतात ज्या विद्यार्थ्याचं वय वाढलं त्या विद्यार्थ्याला भेटा आणि त्या विद्यार्थ्याचा अनुभव पहा नंतरच मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करा ही रियालिटी आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेची मित्रांनो हीच गोष्ट नाही तर मी बीड बीडमध्ये मित्रांनो जिल्हा याला बीडमध्ये मित्रांनो मी एन टी सी मधून जिल्ह्यामध्ये पहिला होतो कशामध्ये एन टी सी मधून जिल्ह्यामध्ये पहिला होतो बीडमध्ये तर ती होती मित्रांनो प्रभाग समन्वयक पदासाठी परंतु मित्रांनो त्या प, त्या पदासाठी अनुभवाची आवश्यकता होती हो तर एका विद्यार्थ्यांनी म्हणजे एक माझा मित्रच होता त्या त्या मित्रांनी मला या ठिकाणी प्रमाणपत्र तुला देतो म्हणजे त्याच्याकडे अवेलेबल होतो मित्रांनो त्याच्याकडे अवेलेबल होतं परंतु त्या त्याच्यापेक्षा मित्रांनो ऐंशी मार्काचा पेपर होता त्यामध्ये मित्रांनो मला सदुसष्ट मार्क आले होते आणि त्याला सहासष्ट मार्क होते त्यावेळेस मित्रांनो मी एन टी सीमधून मधून जिल्ह्यामधून दुसरा होतो जिल्ह्यामधून मित्रांनो दुसरा होतो त्यामध्ये मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी मला प्रमाणपत्र दिलं नाही त्या मित्रांनी माझ्या माझा रूम पार्टनर होता मित्रांनो त्याला मला प्रमाणपत्र दिलं नाही त्यामुळे मित्रांनो माझी ती सुद्धा पोस्ट त्या ठिकाणी निघून गेली जिल्ह्यामधून पहिला असून सुद्धा निघून गेली त्यामधून मित्रांनो मला त्या विभागामधून दोन वेळेस फोन आले होते की सर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय येत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय येत नाही परंतु मित्रांनो त्यांना मी असं उत्तर दिले की मला ते पद या ठिकाणी मला नोकरी ती घ्यायची नाही त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी दुसरा मुलगा बोलवला होता म्हणजे मित्रांनो ही रियालिटी आहे त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करते वेळेस तुमची सिपाई असेल कुठलंही पद असेल तर मित्रांनो सर्वप्रथम आक्षेप करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही समोरच्या तुमच्या वा म्हणजे तुम्हाला टी आय व्हायचा असेल तुम्हाला तहसीलदार व्हायचा असेल तुम्हाला उपजिल्हाधिकारी व्हायचा असेल किंवा तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर तुमचे ते स्वप्न राहिले ठीक आहे ते तुमचे त्या त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा तुम्हाला त्या त्यासाठी शुभेच्छासुद्धा आहेत चांगली मेहनत करा तुम्ही होसालसुद्धा याच्याबद्दल काय वाद नाही परंतु मित्रांनो सर्वप्रथम कुठली तरी एक पोस्ट हातामध्ये घेण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करा शिपाई असेल कुठलीही असेल जर तुमची घरची कंडिशन जर चांगला असेल तर ठीक आहे पदासाठी झटा आई वडील कुठं नोकरीला असतील किंवा काहीतरी घरचा व्यवसाय असेल किंवा चांगली घरची आर्थिक परिस्थिती जर असेल तर चांगले परंतु बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमची असते त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी कुठल्याही नोकरीचा हट्टास न करता सर्वप्रथम कुठली तरी नोकरी हाताखाली भेटवा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जी स्वप्नातली नोकरी आहे त्यासाठी झटा म्हणजे सर्वप्रथम स्वतःच्या पाया उभं राहण्याचा प्रयत्न करा असंही तुम्हाला मित्रांनो माझं प्रमाणिकपणे तुम्हाला सांगणं आहे ही रियालिटी आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं बरेच चॅनल असतील मित्रांनो परंतु ही तुम्हाला रिॲलिटी कोणी सांगणार नाही तुम्हाला काही चॅनलवर सांगले जाईल की नाही दोन वर्षात सहा महिन्यात तुम्ही तर तु... एक एक चॅनलचं नाव सांगत नाही मित्रांनो एका विद्यार्थ्यांनी खाली कमेंट केली होती सर सहा महिन्यामध्ये मी राज्यशिवाची पद काढू शकतो का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तो विद्यार्थी कदाचित नवीन असेल त्याला बिचारायला माहीत नसेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तर त्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की सर मी सहा महिन्यामध्ये एम पी ए पोस्ट काढू शकतो का तर मित्रांनो त्या चॅनलवाल्याने त्याला हो म्हणलं होतं त्या चॅनलवाल्याने हो म्हणलं स्वतः जो काही चॅनलवाला चालितो त्यालाच चा एम पी एस सी मित्रांनो पोस्ट निघली नसेल तो दुसऱ्याला म्हणतो की सहा महिन्यामध्ये पोस्ट निघ असं होत नाही मित्रांनो राज्यसेवेची पोस्ट सहा महिन्यामध्ये कशीच निघत नाही कारण की पहा मित्रांनो सहा महिने मेन होत नाही फ्री होत नाही तुमची सहा महिन्यामध्ये पोस्ट निघोल कशी राज्यसेवेचा अभ्यासक्रम जे विद्यार्थी राज्यसेवा करतात त्यांना विचारा राज्यसेवा काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा अशा गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळं एखाद्या चॅनलवर तुम्ही आडवी तिवडी माहिती काढून घेता लगेच मला नाही मला तहसीलदारच व्हायचं त्यानुसार तुम्ही हो तयारी करता मग जागा त्या तलाट्याच्या ग्रम तुम्ही फॉर्म भरत नाही नायमर व्हायचं तहसीलदारच व्हायचं नायमर व्हायचं कलेक्टरच व्हायचं मग तुम्ही कुठलंच होत आहेत ही गोष्ट होऊ देऊ नका ही रियालिटी आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षा करते वेळेस ही रियालिटी आहे मित्रांनो मी औरंगाबादला ज्या वेळेस होतो त्यावेळेस मित्रांनो माझे दोन वर्ष झाले होते स्पर्धा परीक्षेची मी तयारी करत होतो दोन वर्षामध्ये मी कुठेही लागलो नाही दोन वर्षामध्ये मी कुठेही लागलो नाही दोन वर्षे झाले मी तयारी करत होतो माझे तीन मित्र सुद्धा होते ते सुद्धा माझ्यासोबत होते जे दोन वर्षापासून तयारी करतात ते माझ्यासोबत होते ते सुद्धा कुठंच लागले नाही त्याच्यानंतर मित्रांनो एक नांदेडचा मित्र आला होता त्याचं नाव होतं मित्रांनो डोंगरे आता त्याचं मला अण्णाव या ठिकाणी हे आठवत नाही त्या ठिकाणी त्याचं नाव होतं मित्रांनो डोंगरे तर तो आमची रिणीमध्ये भेट झाली तर तो म्हणे सर तुम्ही कधीपासून अभ्यास करता म्हणलं मी दोन वर्ष झाला अभ्यास करतो ते म्हणे आजपर्यंत तुम्ही लागले नाही म्हणलं नाही लागलो तर तो मित्र आला आणि म्हणला सर मला रूम पाहिजे तर आम्हाला सुद्धा एक रूमची आवश्यकता होती मग रूम पाठण्याची मला आवश्यकता होती कारण की आम्ही तिघ जण होतो आणि चौघासाठी मित्रांनो ती रूम होती तर मग त्या मित्रांनो म्हणलं बाबा माझ्याच रूममध्ये राहा माझ्या रूममध्ये खाली एक हे खाली जागा म्हणलं त्याच्यामध्ये तू राहून जा दुसरीकडे राहण्यापेक्षा ते म्हणलं ठीक आहे राहतो तो तो, तो राहिल्याच्यानंतर नंतर मित्रांनो त्यांनी मित्रांनी काय क्लास लावले होते औरंगाबादला मला वाटते त्या अकॅडमीचं नाव मला सांगतात ना नवीनच अकॅडमी आली होती मित्रांनो तर त्यांनी त्याच्यामध्ये एवढी हवा भरून दिली की दोन दोन महिन्यामध्ये तुम्ही सहा महिन्यामध्ये पी एस आय बनू शकता सहा महिन्यामध्ये तुम्ही एस टी आय बनू शकता सहा त्याच्यानंतर एका वर्षामध्ये तुम्ही कलेक्टर बनू शकता आणि जर तुम्ही मित्रांनो जर म्हणजे असा जर अभ्यास जर केला तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही कलेक्टर बनवू शकता तो मित्र लगेच माझ्याकडे आला आणि मग तो सर तुम्ही दोन वर्षापासून करता काय म्हणलं अभ्यास करतो मग म्हणते तुम्ही कसं काय लागले नाही आता म्हणलं लागले नाही कसं आता ते तुला समजाल म्हणलं दोन वर्ष नंतर तुम्ही कसं काय नाही लागले तर त्यांना मला विचारलं ठीक आहे ही रियालिटी आहे मित्रांनो कारण की नवीन आल्याचं कंडिशन असं असतं नवीन मुलाच्या आलेलं कंडि सर म्हणी मी या क्लासमध्ये गेलो होतो म्हणे त्या क्लासच्या सरनं मला सांगितलं की काय तुम्ही दोन तीन महिन्यामध्ये म्हणे पी एस आय दोन तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तुम्ही तलाठी ग्रामशोक हे पद काढू शकता सहा महिन्याच्या नंतर म्हणे तुम्ही पी एस आय एस टी आय हे पद काढू शकता क्लास टू आणि एका वर्षामध्ये तर तुम्ही कलेक्टर म्हणजे क्लास वन ऑफिसर बनू शकता तर तो मुलगा तो मुलगा मित्रांनो आता शेती करतो तो मुलगा आता सध्या शेती करतो तो म्हणे नाही मला म्हणजेच कलेक्टर व्हायचं असंच व्हायचं तसंच व्हायचं ज्या वेळेस मित्रांनो तीन वर्षे त्याचे निघून गेले ज्या वेळेस त्याचे तीन वर्षे निघून गेले त्यावेळेस त्याला समजलं आपण हरभऱ्याच्या झाडावर चढलो आणि हरभऱ्याच्या झाडावर चढून आपण खाली पडलो आपली कंबर मोडली त्यावेळेस समजलं ही रियालिटी आहे मित्रांनो तुम्हाला काही लोक तुमचा फायदा घेऊन तुम्हाला वेगळ्या वळणावर घेऊन जातात कारण की पहा मित्रांनो तुमच्यापासून तुम्हाला काहीतरी वाईट सांगून जर मला फायदा होत असेल तर खूप समाजामध्ये असे खूप लोक आहेत मित्रांनो तुम्हाला वाईट सांगून माझा फायदा करून घ्यायचा असे खूप लोक आहेत ही रिअलिटी आहे मित्रांनो त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही विश्वास ठेवायचा हे तुमच्याकडे लक्षात ठेवा मोल मजुरी करून शिकलो सर पहा मित्रांनो खूप मुलं मी तेच म्हणतो मित्रांनो खूप मुलं असे आहेत की स्पर्धा परीक्षा करणारे मित्रांनो नव्वद टक्के मुलं हे अत्यंत गरीब घरा घरातले आहेत अत्यंत गरीब घरातले नव्वद टक्के मुलं असे आहेत की अत्यंत गरीब घरातले आहेत की मित्रांनो त्यांच्या आई वडील लोकांच्या इथे कोणाचे तरी साला नाहीत त्यांची आई कोणाची तरी मोलमजुरी करते असे नव्वद टक्के मुलं आहेत मित्रांनो किती नव्वद टक्के त्याचमुळे मित्रांनो मी ही रियालिटी सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की आपल्याला सुद्धा या गोष्टीचे अनुभव आहेत त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या चॅनलवरून कोणाला जर माहिती द्यायची असेल तर ही चांगली द्यायची कोणाला जर सांगायचं असेल तर हे चांगलंच सांगायचं भलं माझं चॅनल चा चाललं पाहिजे म्हणून तुम्हाला कुठेतरी पहा मित्रांनो काही काही चॅनल खूप लगेच थांबलेलं लावतात तिथे की या या पदाची जाहिरात आली किती खोटी खोटी माहिती देतात का देतात अरे आपण ज्या मुलांसोबत आपण ज्या मुलांच्या जीवावर आपण या ठिकाणी चॅनल चालवतो जे मुलं आपल्याला सपोर्ट करतात जे मुलं आपल्याला आपल्या ला व्हिडिओला लाईक ला ला करता, करतात शेअर करतात कमेंट करतात जे मुलं आपल्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून आपली प्रत्येक गोष्ट एक, एक 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 शब्द मित्रांनो कानात टाकून ऐकतात तर मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांना आपण दिशाभूल नाही केली पाहिजे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे परंतु आता चॅनलचे नाव आपण सांगत नाही खूप चॅनल आहेत मित्रांनो की विद्यार्थ्याची दिशाभूल करतात परंतु हे खूप दुर्दैवी आहे मित्रांनो कारण की जे विद्यार्थी आपल्यावर विश्वास ठेवतात जे विद्यार्थी पहा मित्रांनो तुम्हाला तुमच्या आईवडिलाचा एक शब्द तुम्ही चुकीचा ठरवसाल परंतु तुम्हाला जो काही शिक्षक आहे तुम्हाला जो काही मार्गदर्शन करतो याने एक सांगलेला शब्दसुद्धा मित्रांनो तुम्हाला तो रिअल वाटत असतो तो शब्द तुम्हाला खरा वाटत असतो याची जाणीव मित्रांनो प्रत्येक चॅनलच्या वाल्याने ठेवली पाहिजे कारण की खूप चॅनलवाले असे आहेत की मित्रांनो चुकीची माहिती या ठिकाणी सांगतात आपल्याला त्याची घेणं देणं नाही मित्रांनो परंतु एक वाईट असं वाटतं की जे विद्यार्थी आपल्यावर विश्वास ठेवतात जे विद्यार्थी आपल्यावर विश्वास ठेवून त्यांचे जीवनाची वाटचाल करण्याचे त्याच्यामुळे आपल्याला एक चांगली दिशा देता येत असेल तर त्यांना चांगली दिशा द्या किंवा त्यांना वाईट मार्ग देऊ नका मित्रांनो एक एक चांगले पा भला किशी का करणार सकते तो बुरा किशी का मत करना पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रेना अशा स्वरूपाचे मित्रांनो एक गाणं होतं त्याच्यामुळे आपण आयुष्यामध्ये जर कोणाला चांगलं जर देऊ शकत नसेल तर आपण त्याला वाईट मार्गसुद्धा दाखविला नसेल ठीक आहे आपल्याला जर आपल्याच्या जर कोणाचं चांगलं होत नसेल तर आपण त्याला वाईट मार्गाला तरी वाईट मार्ग तरी दाखविला नाही पाहिजे ही रियालिटी आहे मित्रांनो ही ही जाणून ठेवली पाहिजे प्रत्येकाने मित्रांनो त्यामुळे सर मी यम मध्ये आहे मला पोलीस व्हायचे आहे काहीतरी सांगा प्लीज तर पाय हे जे युनिक हे सांगतात तर मित्रांनो पहा तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे हेच तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला जर पोलीस बनायचं जर असेल तर तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जीके तर हे कुठून करायचं तर पहा तुम्हाला तीन गोष्टी सांगतो मी पोलीस भरतीच्या मागच्या प्रश्नपत्रिका संच असेल तर तो प्रश्नपत्रिका संच घेऊन या दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या जेवढ्या काय जेवढ्या काय क्लास फोरच्या क्लास फोर म्हणजे परिचार असेल जिल्हा परिषदला किंवा पिऊन असेल या पदाची काय भर परीक्षा झाल्या मागच्या त्या प्रश्नपत्रिका घेऊन या आणि या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा तो तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पोस्ट भेटेल पहा ज्या मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिका घेता ज्या मित्रांनो तुम्ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला होते काय तर हे प्रश्नपत्रिका मित्रांनो वारंवार रिपीट होतात आणि तेच प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळून देतात सर सर दादा दादाची कमेंट पहा मोलमजुरी करून शिकलो सर तर पहा मित्रांनो बराबर आहे तुमचं मोलमजुरी करून शिकला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी यश भेटेल तर पहा बरेच मग माझी तळमळ हीच आहे मित्रांनो की तुमचं तुम्ही सक्सेस भेटलं पाहिजे मग खूप पहा मित्रांनो म्हणजे तुम्ही मोलमजुरी करू शकता मित्रांनो ज्यावेळेस मी औरंगाबादला होतो त्यावेळेससुद्धा आता तुम्हाला रिॲलिटीवर येतो कारण की या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलेले आहे की सर मी मोलमजुरी करून शिकलो तर यामध्ये काही वाईट वाटू देऊ नका मित्रांनो दादा दादा नावाचा मुलगा आहे सर मला मोलमजुरी पहा मित्रांनो ज्यावेळेस मी औरंगाबादला होतो आता माझी रियालिटी सांगतो मित्रांनो पहा ज्यावेळेस मित्रांनो मी औरंगाबादला होतो त्यावेळेस मित्रांनो मी कंपनीमध्ये काम केले मित्रांनो ज्यावेळेस मी दिवसभर रिडिंगमध्ये अभ्यास करायचो रात्रीला मित्रांनो इंडुरन्स कंपनी असेल तुम्हाला औरंगाबादमध्ये माहीत असेल ही इन्शुरन्स कंपनीमध्ये मित्रांनो मी रात्रीला सात ते सकाळी सातपर्यंत माझी ड्युटी असायची मित्रांनो रात्रभर मित्रांनो जागा राहायचो त्याच्यानंतर रूमला यायचो आंघोळ केल्याच्या नंतर मित्रांनो आंघोळ करायचो माझ्यासोबत जे काही मित्र होते जे रूम पार्टनर ते सुद्धा कंपनीत होते ते आल्याच्या नंतर झोपायचे परंतु मित्रांनो त्यावेळेस मला झोप येत नव्हती मला ध्यास होता मला पोस्ट मिळवायची आणि मला काहीतरी करायचं तर त्यामुळे मित्रांनो मी येत होतो त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायचो आणि मित्रांनो मी ट्रिपल सीचा कोर्स लावला होता हा ट्रिपल सीचा कोर्स करायचो म्हणजेच मित्रांनो मी त्या ठिकाणी कंपनीमध्ये सुद्धा जात होतो कंपनीमध्ये जाऊन अभ्याससुद्धा करत होतो त्याच्यानंतर मित्रांनो मग कंपनी सोडून दिली दुसरा एक मित्र भेटला तो म्हणला केटरचे कामं चांगले असतात मित्रांनो केटरचे सुद्धा मी या ठिकाणी काम केले आता केटरचे म्हणजे काय मित्रांनो म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही मुलं म्हणजे केटर म्हणजे जे काही लग्न समारंभ असतात पहा त्यामध्ये मित्रांनो जे काही मंगल कार्यालय असतात या मंगल कार्यालयामध्ये कामं करण्यासाठी जे काही मुलं असतात मित्रांनो त्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे मित्रांनो काही दिवस मी सुद्धा औरंगाबादमधले काय मित्रांनो मी यामध्ये जे काही माझे काही मुलं होते मित्रांनो जे मित्र होते की जे काही कंपनी सुद्धा जात होते काही केटर्समध्ये सुद्धा काम करत होते केटर्समध्ये सुद्धा मी कामं केले अशी रियालिटी आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा काम केले त्यामुळे खचून जाऊ नका त्यामुळे मी सांगतो सर्वच विद्यार्थी हे गरीब कुटुंबातले असतात नव्वद टक्के विद्यार्थी गरीब घराण्यातले असतात त्यामुळे आपल्या परिस्थितीला गुलाम आपण बनू नका आपल्या परिस्थितीचा गुलाम आपण बनू नका ह्या परिस्थितीला वरी काढण्यासाठी काहीतरी आपल्याला करता येईल का ह्या गोष्टीचा विचार करा सध्या तर मित्रांनो सहा पाच सहा वर्षापासून कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंट या ठिकाणी भरती काढत नाही त्यामुळे तुम्ही कितीही जरी अभ्यास केला तर या ठिकाणी सरा जरा स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो हे थोडस बेकार कंडिशन कारण की मित्रांनो शेतकऱ्याची अवस्था आणि विद्यार्थ्याची अवस्था सारखीच असते ज्याप्रमाणे मित्रांनो शेतकऱ्याचं जे काही की शेतकऱ्यांनी किती जरी मेहनत केली साथ नाही जर दिली तर मित्रांनो त्याची मेहनत वाया जाते त्याचप्रमाणे मित्रांनो ह्या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा तेच आहे ज्याप्रमाणे पावसाचं कार्य आहे त्याचप्रमाणे मित्रांनो गव्हर्नमेंटचं कार्य आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळता त्या दिवशी मित्रांनो तुमचं भविष्य राजकीय लोकांच्या हातामध्ये गेलेलं असतं राजकीय लोकांच्या हातामध्ये गेलेलं असतं सर कृष्णा बोलतात सर खूप नैराश्य आले तर मित्रांनो नैराश्यामध्ये येऊ नका एक न एक दिवस चांगला येईल थोडंसं सा स्वतःला सावरा एप्रिलच्या नंतर मित्रांनो जाहिराती पडणार आहे त्याच्यामुळं थोडा थोडा अभ्यास करत चला नैराश्य तर येणारच आहे नैराश्य म्हणजे मित्रांनो बरेच विद्यार्थी खूप डिप्रेशनमध्ये आहेत खूप डिप्रेशनमध्ये म्हणजे काय त्यांना काय करावं आणि काय करावं हे मित्रांनो त्यांना सुचतच नाही एवढे मित्रांनो बेकार कंडिशनमध्ये माझेच मित्रांनो माझेच काही मित्र सुद्धा अभ्यास करतात सुद्धा औरंगाबादला आहेत सुद्धा ते अभ्यास करतात म्हणजे त्यांचं कंडिशन काय असेल यावरून तुम्ही ठरवू शकता त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला सावरा आणि स्वतः आताच मित्रांनो टी सी एस आणि एस यासारख्या जे काही कंपन्या आहेत मित्रांनो नक्की गोरगरीब मुलांना या ठिकाणी नोकरी मिळून देतील जे काही विद्यार्थी गोरगरीबाचे आहेत प्रमाणिकपणे अभ्यास करतात तर त्यांना शंभर टक्के मित्रांनो नोकरी मिळून देतील त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका जीवन आहे जीवनामध्ये आडी अडचणी येत असतात या आडी अडचणी समोर जाण्याचा प्रयत्न करा आणि या आडी अडचणीमधून दिवस काढण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि हे जे काही दिवस आहेत मित्रांनो हे दिवस आपल्यावर कायमस्वरूपी राहणार मित्रांनो आयुष्यामध्ये येणारे कठीण दिवस असो चांगले दिवस असो हे जाण्यासाठीच येत असतात परंतु त्याचा जो काही कालावधी मित्रांनो कमी जास्त होत असतो त्यामुळे स्वतःला सावरा थोडंसं हे करा आणि मित्रांनो भरती होणारच आहे त्यामुळे अभ्यास करा कंटिन्यू अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी यश भेटेल आता काही विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये मन लागत नाही परंतु मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये मन लागत नाही त्या विद्यार्थ्याने स्वतः एक स्वतःला सावरा स्वतःला प्रश्न विचारा जर आता मी विचार करून जर दिवस जर घातले तर माझा त्यामध्ये काहीच फायदा होणार नाही जर मित्रांनो तुम्ही किती विचार जर केला तर यामध्ये बदल होणारे का नाही तुम्हाला बदल होण्यासाठी तुम्हाला बदल होण्यासाठी स्वतः बदलावं लागेल स्वतःच्या काही कंडिशन आपल्यावर आले पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लहान होते किंवा खूप काही समाजसुधारक का आहे मित्रांनो त्यांना सुद्धा खूप वाईट दिवसामधून जावं लागलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मित्रांनो त्यांना शाळेमध्ये सुद्धा घेतलं जात नव्हतं हे तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल तर ते शाळेच्या बाहेर राहून मित्रांनो शिकत होते अशी रियालिटी होती मित्रांनो एवढूसा मुलगा तरी सुद्धा शिकण्याची इच्छा होती तर हा मुलगा शाळेच्या बाहेर राहून सुद्धा शिकवायचा त्याला इतिहास घडवायचा होता तर त्यामुळे मित्रांनो आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं असेल परंतु हे वाईट दिवस काढल्याच्या नंतर आपल्याला चांगलं होणार आहे असे मनाला थोडी समज द्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो अभ्यास करा पहा मित्रांनो एका काळ्या आणि कणखर दगडाच्या खाली मित्रांनो एक पाण्याचा खळखळाच असणारा झरा असतो मित्रांनो तर हा दगड तुटणं खूप महत्वाचा असतं हा दगड तुटल्याच्या नंतर त्या इरीचं काळ काळं पाणी मित्रांनो आपल्याला कायमस्वरूपी आपल्या सातमध्ये असतं तसंच मित्रांनो हे जे काही तुमच्यावर वाईट दिवस आता सध्या आलेले आहेत तर हे जे दिवस मित्रांनो काळ्या दगडाप्रमाणे आहेत हा काळा दगड मित्रांनो एक ना एक दिवस निघून जाईल तुमच्या प्रयत्नाने हा ज दगड तुटून जाईल हा दगड तुटण्यासाठी तुम्हाला अहोात्र प्रयत्न करणार हा दगड तुटल्याच्या नंतर मित्रांनो हा काळ्या पाण्याचा जो काही झरा आहे तो झरा ज्याप्रमाणे कायमस्वरूपी राहणार आहे तसंच मित्रांनो हा जो काही संकट तुमचं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागल्याच्या नंतर मित्रांनो हे मागचे दिवस तुमचे कायमस्वरूपीचे जातील आणि चांगले दिवस तुमचे येतील त्यामुळे मित्रांनो हे जे काही तुमचे सध्या बेकार कंडिशन आहे किंवा डिप्रेशनमध्ये आहात तर मित्रांनो यामधून स्वतःला सावरायचा प्रयत्न करा आपलं कुटुंब आहे आई आईवडील आहेत कारण की मित्रांनो आपण कोणासाठी एक व्यक्ती आहेत जो काय मित्रांनो आपण आहोत आप तुम्ही आहात मी आहात आपण ह्या जगासाठी एक व्यक्ती आहोत परंतु मित्रांनो आप आपल्या आप कुटुंबासाठी आपल्या वडिलांसाठी किंवा आपल्या सर्व कुटुंबासाठी आपण एक जग आहोत हा म मुद्दा आहे लक्षात ठेवा आणि आपलं कुटुंब हे मित्रांनो आपल्यासाठी जग असतं त्यामुळे मित्रांनो ह्या समाजातला प्रत्येक व्यक्ती हा समाजाच्या दृष्टिकोनातून व्यक्ती असतो परंतु तोच व्यक्ती एखाद्या कुटुंबाचं जग असतो एखाद्या कुटुंबाचं जग असतो त्यामुळे मित्रांनो आपण कोणाचं तरी जग जग म्हणजे काय मित्रांनो म्हणजे जगण्याचं जग म्हणजे तुमच्या लक्षात असेल जग म्हणजे हे पृथ्वीवर असलेलं मनुष्यजीव हे जग म्हणजे नाहीत म्हणसाला आपला पाण्याचं जग आहोत म्हणजे आपण पाण्याचं जग आहोत हे असं तुम्हाला वाटलं तर तेवढे तुम्ही समजदार आहात तसं काही सांगण्याची आवश्यकता नाही म्हणा सर तलाटी जाहिरात केव्हा येणार आहे तर तलाटीची जाहिरात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तलाटीची जाहिरात ही एप्रिलमध्ये पडेल तलाटीची जाहिरात ही मार्चच्या एंडपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पडेल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाची डिस्कस या ठिकाणी केलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपले दररोज रात्री नऊला लेक्चर असतात मित्रांनो ते लेक्चर अटेंड करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये जर शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे डिस्कस या ठिकाणी आपण केलेले तर प्रत्येक रविवारी असा एक टॉपिक आपण घेऊयात निवडूयात जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थ्यांना मला याची माहिती द्या कसं टी सी एस परीक्षा घेत आहे तर पेपर कोण अक्षय बोलतात कमेंट त्यांची गेलेली तर कशाची माहिती द्या म्हणतात टी सी एस घेत आहे तर पेपर कोण सेट करतो याची माहिती द्या तर पहा मित्रांनो आता टी सी एस जे काय मित्रांनो आता हे जे काय माडा भरती जी काय परीक्षा मित्रांनो टी सी एस घेत आहेत तर ही टी सी एस मधले काही लोक आणि माडा मधले काही लोक मित्रांनो ह्या दोघांमध्ये या दोघांच्या दो समूहाने ही परीक्षा म्हणजे हे जे काही पेपर काढलेले आहेत त्यामुळे मित्रांनो ना टी सी एस काढत ना हे काढत तर आता झेडपीच्या जर परीक्षा होतील तर मित्रांनो यामध्ये टी सी एसमधले मधले काही लोक आणि आरोग्य विभागातले काही लोक हे एकत्र मिळतील आणि ते पेपर काढतील म्हणजेच आरोग्य विभाग आणि टी सी एस हे दोन्ही मिळून मित्रांनो या ठिकाणी पेपर काढतील पेपरचं टेन्शन घेऊ नका टी सी एस मित्रांनो पेपर हे एकदम व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा गोंधळ होता कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता विद्यार्थ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशा स्वरूपाची मित्रांनो टी सी एस ही कंपनी आहे त्याच्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर आणि अभ्यास करा आणि टी सी एस कंपनीवर हे तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो जर दुसऱ्या जर कंपनी जर असतात तर त्याविषयी मी माहिती सांगितलं नसतो परंतु मित्रांनो टी सी एस कंपनी खूप छान आहे ही कंपनी मित्रांनो खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षेमध्ये आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका प्रमाणितपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे मागचं ते जाऊ द्या पहा मित्रांनो आयुष्यामध्ये वादळं येतात ते वादळं येतात आणि जातात त्यामुळे मित्रांनो आयुष्य आपलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वादळ येतील जातील परंतु आयुष्य आपल्याला जगायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण महत्वाचं या ठिकाणी दीड तास चर्चा केलेली तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल काही बोलता बोलता जर चुकला असेल तर मित्रांनो क्षमा करा कारण की बोलते बोलते वेळेस काही काय गोष्टी बोलता बोलता बोलण्याच्या ओकामध्ये चुकू सुद्धा शकतात तर त्यामुळे काही चुकलं असेल तर या ठिकाणी तुमची क्षमा मागतो तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि दुसरे एक आपलं चॅनल आहे मित्रांनो यशोदीप अकॅडमी हिंगोली या जर चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो ह्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम मित्रांनो तुमचं स्वप्न दोन हजार बावीस मध्ये साकार हो अशी मी ईश्वरनी प्रार्थना करतो सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम चांगला अभ्यास करा एप्रिलच्या नंतर परीक्षा ये होणारच आहेत मित्रांनो आणि आपले दररोज लेक्चर असतात आपण दररोज रेकॉर्डे स्वरूपामध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड करत असतो तर ते सुद्धा व्हिडिओ पाहत चला नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षाभिमुख आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण डिस्कस केलेले तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम थँक्यू धन्यवाद कोण म्हणते तहसीलदार एक आहे ते म्हणत आहे की फेब्रुवारीमध्ये तर मित्रांनो तलाट्याची जाहिरात ही फेब्रुवारीमध्ये येणार नाही तलाट्याची जाहिरात ही फेब्रुवारीमध्ये येणार नाही परंतु अभ्यास करा माझं काय म्हणणं आहे मित्रांनो अभ्यास करा परीक्षा पहा आता खूप लोक तुम्हाला म्हणत असतील एखादा अधिकारी जरी असेल मित्रांनो जाहिरात येणं त्याच्या हातामध्ये नसतो जाहिरात टाकणं त्याच्या हातामध्ये नसतं मित्रांनो जाहिरात काढण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये तसा प्रस्ताव मांडावा लागतो ते मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याच्या नंतर मित्रांनो तोच मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याच्या नंतर जे काही अर्थ विभाग असतो मित्रांनो वित्त विभाग त्याच्याकडे तो, तो आ द्यावा लागतो आणि वित्त विभागाने मान्यता दिल्याच्या नंतर मित्रांनो जाहिरात पडत असतील तर जाहिरात पडणाराच आहेत त्याच्यामुळे त्याचा विचार करू नका अभ्यास करा त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करा तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जाहिरात कुठल्याही अधिकाऱ्याला माहीत नसते कारण की मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये जे काही निर्णय असतात हे अधिकाऱ्यापर्यंत येत नसतात अधिकाऱ्यापर्यंत येत नसतात मंत्रिमंडळामध्ये जे काही मित्रांनो निर्णय होतात हे अधिकाऱ्यापर्यंत येत नसतात त्याचा जी आर निगत असतो त्याची प्रोसिजर असते पा जे काय प्रशासकीय निर्णय असतात जे काय प्रशासकीय निर्णय असतात ते अधिकाऱ्यापर्यंत येतात परंतु हे निर्णय अधिकाऱ्यापर्यंत येत नाहीत हे निर्णय अधिकाऱ्यापर्यंत येत नाहीत कुठल्या जागा निघणार आहेत कधी निघणार आहेत किती जागा असणार आहेत हे मित्रांनो ह्या अधिकाऱ्याला माहीत नसतं कलेक्टरला माहीत नसतं कुणाला फक्त ते अहवाल गव्हर्नमेंटला सादर करतात गव्हर्नमेंटला सादर करायचं नंतर ते गव्हर्नमेंटवर डिपेंड करतात जाहिरात कधी करायची त्याला मान्यता कधी घ्यायची फक्त यांचं कार्य असतं की आपल्या याच्यामध्ये किती जागा आहेत आपल्या विभागामध्ये रिकाम्या ह्या एवढ्या जागा गव्हर्नमेंटला पाठवा मग गव्हर्नमेंट त्या जागेपैकी किती जागाला मान्यता देतं ते गव्हर्नमेंटवर डिपेंड करतो कुठल्याही अधिकाऱ्याला ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन नसतं तर चला मित्रांनो या ठिकाणी था आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद चला अभ्यास करा मात्र अभ्यास सोडू नका अभ्यास करा एक ना एक दिवस मित्रांनो तुमचा सर निकाल लागला पाहिजे मी रोज दिवस मोजतो अठ्ठावीस फेब्रुवारी निकाल लागणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी आहेत परंतु मित्रांनो न्यायालय या ठिकाणी जो काही निर्णय देईल तो अंतिम असेल परंतु न्यायालयाचा निर्णय हा मित्रांनो विद्यार्थ्याच्याच बाजूने लागेल कारण की बरेच विद्यार्थी निकालाच्याच बाजूने आहेत जवळपास मित्रांनो मी सुद्धा माझे चॅनलवर सुद्धा पोल टाकला होता त्यावेळेस मित्रांनो जवळपास त्र्याऐंशी टक्के मुलांनी रिझल्ट लावण्याच्या बाजूने मत दिलं होतं बरेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रिझल्टच लावण्याच्या बाजूने कारण की जोपर्यंत मित्रांनो ग्रुप ड आणि ग्रुप क याचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मित्रांनो बाकीच्या भरत्याला वेग येत नाही हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की हे झालं मित्रांनो आडलेलं पाणी ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह हो वाहत आहे परंतु त्यामध्ये अडथळा आल्याच्यानंतर सर्व पाणी ठप्प होऊन जातं मग पुढं नदीचा जो काय प्रवाह तो कोडला पडतो हो ह्या प्रवाह येतच राहतो परंतु हो या ठिकाणी दाबला जातो तसं हे ग्रुप डी आणि ग्रुप क हे बाकीच्या भरत्याला किंवा आरोग्य विभागाच्या झेडपीला आडवत आहे त्याच्यामुळे मित्रांनो याचं कुठलं तरी हो म्हणजे एक तर परीक्षा डबल घ्या काय करायचं तुम्हाला तर नाहीत मग एक तर रिझल्ट लावून टाका म्हणजे कुठलं तरी एक लावून टाका कुठलं तरी म्हणजे एक खोंडूप फोडून टाका हे महत्त्वाचं आहे तर चला मित्रांनो या ठिकाणी सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद अरुण बोलतात सर पशुसंवर्धनची परीक्षा कधी होईल तर पशुसंवर्धनची परीक्षा मित्रांनो जूनच्या नंतरच समजेल पशुसंवर्धनची परीक्षा जूनच्या नंतरच समजेल तर चला मित्रांनो गुड नाईट स्वीट ड्रीम या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू धन्यवाद